कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की, माउली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। सब संतन की जय। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दि वल्लभं। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देव्यैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानन्द भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवान चकलपत्रु भगवान श्री गोपाल कृष्ण परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ पवित्र अशा या अलंकापूर भूमीमध्ये आपला हा सोहळा संपन्न होतो आहे। आजचा हा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाचं हे आपलं सत्र आहे। धावत्या विहंगम पद्धतीने आपण कथेचं दर्शन करीत आहोत, विश्लेषण म्हणता येत नाही।
धावतं चिंतन, पण श्रीमद भागवताचं हे चिंतन आहे. पदे पदे मुक्तिस्वाद असा हा ग्रंथ, आणि याचं यथामती चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. काल आपण कथाश्रवण करीत होतो की दक्ष प्रजापती आणि भगवान शिव यांच्यामध्ये मनोमालिन्य कसं निर्माण झालं ती कथा आपण काल पाहिली. सती माता महादेवाचा अपमान सहन न झाल्यामुळे सती मातेने आपला देह युगाग्नीमध्ये भस्म केलेला आहे, आणि त्यानंतर वीरभद्राने महादेवाच्या आज्ञेने दक्षाचा वध केला, त्याच्या यज्ञामध्ये ही बाधा आली. नंतर प्रभू महादेव भोलेनाथ दयाळू आहेत, कृपाळू आहेत, पुन्हा त्याला जीवनदान दिलं, त्याचा यज्ञ वगैरे पूर्ण झाला, अशी पुढे कथा आहे. आणि इथून पुढे भक्त बालभक्त ध्रुव यांची कथा आहे, जी सर्व जगामध्ये सर्वांना जवळजवळ ज्ञात आहे. बालभक्तामध्ये ध्रुव प्रल्हाद यांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं. भक्तीसाठी भजनासाठी वयाची अट नाही, केवळ परमात्मा भाव पाहतो हे आपण वारंवार ऐकतो, आणि संतांची तशी वचनं आहेत. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, या संबंधाचं वर्णन करणारा एक गोड श्लोक आहे की परमात्मा भाव आणि प्रेम या व्यतिरिक्त अन्य काही पाहतच नाही, त्याचं वर्णन करणारा असा गोड श्लोक आहे की व्याधस्या चरणम ध्रुवस्य चवयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादव पते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर् भक्तिं प्रियो माधवः. माधवाला केवळ भक्तिप्रिय आहे, गोड असा हा श्लोक आहे. देव आचरण पाहत नाही, आचरण पाहिलं असतं तर तो व्याधाला मिळाला असता काय. देव वय पाहत नाही, वय पाहिलं असतं तर ध्रुव त्याची प्राप्ती करू शकला नसता. ध्रुवस्य चवयो, बालकच आहे ध्रुव. देव विद्या पाहत नाही, तुम्ही किती शिकलेले आहात, MA PhD अशी डिग्री पाहून देव प्रसन्न होत नाही. तसं असतं तर गजेंद्र, त्याच्याकडे कुठली विद्या आली, विद्या गजेंद्रस्य का. देव जात पाहत नाही, जात पाहिली असती तर का जातीर विदुरस्य. विदुर काय उंच जातीचे आहेत, दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्याघरी रक्षी प्रल्हादाशी, हेच तर ते वचन आहे. का जातीर, जात पाहत नाही. जाती वगैरे पाहणं ते आपल्यासारख्या मूर्खांचं काम असतं, बऱ्याच लोकांना जातच दिसते, दुसरं काही दिसतच नाही. देव हे पाहत नाही, का जातीर विदुरस्य. यादवपते रुग्रस्य किं पौरुषम, उग्रसेनाचा पुरुषार्थ काय. पुरुषार्थ पाहिला असता तर उग्रसेनाला कसा मिळाला असता. त्याने रूपच पाहिलं असतं की सुंदर लोकांकडेच जायचं, कुरूप अजिबात आवडत नाही, तर मग तो कुब्जेला वश झाला नसता. काय म्हणले, भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेशी रथ झाला. कुब्जा काही सुंदर नाही, तिचं नावच कुब्जा आहे, त्रिवक्रा आहे, ती काय कमनीय रूपाची आहे, ती काय सुंदर आहे. किंतत सुदाम्नो धनम, देव रूप पाहत नाही, देव कला कौशल्य पाहत नाही. देवा कला कौशल्य रुचे तरीका वेड पेंद्या सुदाम्याचे. त्याला कला कौशल्य आवडलं असतं तर पेंद्या सुदाम्याला तो मिळाला नसता. रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किंतत सुदाम्नो धनम, देव धन पाहत नाही. धन पाहिलं असतं तर सुदाम देवाकडे काय धन आहे. पुढे त्यांची कथा येते दशमस्कंदामध्ये. मग काय पाहतो तर भक्त्या तुष्यती केवलम, केवळ भक्तीने संतुष्ट होतो. भक्त्या तुतोष भगवान गजयूथ पाय, हे पुढे सप्तम स्कंदातही भक्तराज प्रल्हाद स्तुती करताना म्हणतो की भक्तीनेच केवळ संतुष्ट होतो.
नच गुणैर, त्याला भक्तिम प्रियो माधव, केवळ भक्तीच प्रिय आहे असा एकंदरीत अर्थ आहे. हे ध्रुवाचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे, भक्तीसाठी वय पाहिलं जात नाही. ध्रुव शब्दाचा अर्थ आहे काय, शाश्वत. बालभक्ताने ध्रुवाने हो बालपणीच परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, त्याच्यामागची कथा अगदी सर्वश्रुत आहे. की स्वयंभू म्हणू यांचा जो पुत्र आहे उत्तानपाद, त्यांच्या कन्यांचा वंशविस्तार पाहिला थोडक्यात आपण, आता पुत्रांचा उत्तानपाद. या उत्तानपादाला दोन स्त्री आहेत, सुरुची आणि सुनीती. कथा सर्वांना ज्ञात आहे, यातला आशय लक्षात घ्या. सुरुची म्हणजे आवड, चांगली आवड असं म्हणा, आवडीनुसार वागायला लावते ती सुरुची. आणि दुसरी आहे सुनीती. सुरुची श्रेय आणि प्रेय, यामध्ये श्रेय म्हणजे जे वास्तविक कल्याण आहे ते, आणि प्रेय म्हणजे सुख. कल्याण आणि सुख यामध्ये प्राधान्य कशाला असलं पाहिजे, सुखाला की कल्याणाला? कल्याणाला असलं पाहिजे, कल्याणच महत्त्वाचं आहे की नाही. आता राजा उत्तानपाद हा सुरुचीच्या अधीन आहे. स्त्रीवर प्रेम करणं चुकीचं नाही, पण अधीन असणं हा दोष आहे. अधीन असल्यामुळे काय होतं हे तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत त्या संदर्भात. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका नेला, ही स्थिती त्याची होते अधीनपणामुळे. कैकेयीच्या अधीन जा असण्यामुळेच भगवान रामचंद्रांना वनवास झाला वगैरे, ह्या कथा आपण वारंवार ऐकतो. ही अधीनता हा दोष मानलेला आहे. तो सुरुची जी अधीन आहे, सुनीती तिच्यावर त्याचं प्रेम थोडं कमीच आहे. या सुरुचीला उत्तम नावाचा पुत्र आहे आणि सुनीतीला ध्रुव नावाचा पुत्र आहे. या कथा अतिशय बोधप्रद आहेत, प्रेरणा देणाऱ्या आहेत. ध्रुवाची कथा इतिहासासाठी आहे. वेळ थोडा आहे, धावतं चिंतन राहील, पण कथा त्यातला आशय लक्षात घ्या की सुरुची आणि सुनीतीमध्ये आवडीनुसार वागण्यापेक्षा माणसाने नियमाने वागण्याला महत्त्व दिलं पाहिजे. आवडायलाच माणसाला काही आवडतं, आवडीला काय त्याला म्हणजे नियमच नाही. नियम सोडून माणूस त्यासाठी वागतो आवडीसाठी. आता आवड काय हे माणसाच्या पाप पुण्यावरून निष्पन्न होतं बऱ्याच वेळेला. ज्याचं पुण्य अधिक आहे त्याला परमार्थ आवडतो, ज्याचं पाप अधिक आहे त्याला संसार आवडतो. तो संतांना देव आवडतो, ते म्हणतायत सर्व संगी वीट आला तू एकला आवडशी. हा एकला शब्द महत्त्वाचा आहे. आपला असं नाही, आपल्याला संसारही आवडतो देवही आवडतो. एकला देव आवडत नाही, संसारही आवडतो. आपण म्हणतो हेही दोन्हीकडे हात आपले आहेत, पण असं होत नाही. एकला आवडशी, ज्याला देव आवडतो आपोआप संसारावरून त्याचं प्रेम कमी होतं. एक सुंदरसं गोस्वामी तुळशीदासांचं वचन आहे, ते म्हणतायत की रामचरण पंकज प्रिय जिनही, रामचरण पंकज प्रिय जिनही, विषय भोग बस करही किति नही, विषय भोग बस करही किति नही, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजर बिहारी. रामचरण पंकज प्रिय जी नही, रामचरण पंकज, रामचरण कमल ज्याला प्रिय आहेत, विषयाचे भोग त्याला वश करूच शकत नाही. आवड जी आहे ती चांगली असली पाहिजे. संतांना देव आवडतो पूर्णपणे, आणि त्यामुळे विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. आवडीनुसार नाही वागायचं, आवडीनुसार वागण्यात पतन निश्चित आहे.
आपल्याला काय चांगलं आवडतं काय? परमार्थ आवडतच नाही. संत कबीरांचं एक वचन मुद्दाम सांगेन. कबीर म्हणतात, साचे को कोई ना माने झूठा जगपतिया गली गली गोरस बिके मदिरा बैठ बिकाय. साचे को कोई ना माने, सत्य कुणाला आवडत नाही, त्याला कोणी मानत नाही. झूठा जगपती आहे, खोटं जे आहे त्याच्यामागे जग लागतं. उदाहरण दिलं, गली गली गोरस बिके, दूध डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं. दूध घ्या दही घ्या विकणारा म्हणत असतो, तरी कोणी घ्यात नाही लवकर. पण दारू डोक्यावर घेऊन विकण्याची काही आपण अजून अशी गोष्ट पाहिलेली नाही, असं होताना कोणी पाहिलेलं नाही. उरत मदिरा बैठ बी काय, ती बसल्या जागी विकल्या जाते मदिरा, आणि दूध डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. खरं आहे की नाही? हां. कथा कीर्तनाची लोकांना जाहिरात करावी लागते, फिरावं लागतं. चला सप्ताह आहे आपला, येता का? चांगल्या गोष्टी पटवून द्याव्या लागतात. असं का होतं? या संदर्भात एक सुंदरसं वचन आहे गोस्वामींचं, ते मी नंतर सांगतो. पण एखाद्याला आता तुम्ही परमार्थाला आले, कथा कीर्तनाला आले, सत्याला आले, हे गजानन महाराजावर त्या आयोजकांवर उपकार आहेत की माऊलीवर उपकार आहेत? माऊलीवर उपकार आहेत का आपले? नाही नाही. मग कोणावर उपकार आहेत? हे आपले आपल्यावरच उपकार आहेत. आपण कपडे घातले, हे कपड्यांनी सांगितलं का आपल्याला की भाऊ तुम्ही आम्हाला धारण करा? ही कपड्याने केलेली विनंती नाही. अशा सुंदर वचन आहेत. काय वस्त्र म्हणे याहो मज नेसा, आपुले स्वइच्छा जग ओढी. ही आपली गरज आहे. अन्न म्हणत नाही मला खा, ती आपली गरज आहे. तसं कानोबाराय म्हणतात, तुकया बंधू म्हणे काय मज स्मरा, आपुल्या उद्धारा लागून या. देव म्हणत नाही की उद्धारासाठी तुम्ही माझे भजन करा, ती आपली गरज आहे. पण आपल्याला काही देव आवडत नाही, परमार्थ आवडत नाही. बऱ्याच वेळेला वरवर आवडणं हाही भाग वेगळा, काही काही नाहीला जाणं. चला तुम्ही म्हणताय तर येतो, अशी स्थिती. अंतरंगातून याची आवड असली पाहिजे, ती फार गरजेची आहे महाराज. जसा एखादा टायफॉइड एखाद्याला झाला, तर टायफॉइडमुळे 1.5-2 महिना ताप सतत राहिला, वारंवार उपचार चालू राहिले, मग भाकर कडू लागते. एवढ्या 1.5-2 महिन्यानंतर एवढा काळ गेला, आजारी होता, भाकरीचा आणि त्याचा संपर्क नाही, सलाईनवर जगत होता, एकदम भाकर दिली खायला तर म्हणतो नको कडू लागते. आता भाकर कडू आहे का? नाही. भाकर कडू आहे का? ती लागते तशी. भाकर कडू नाही, भाकर गोडच आहे, पण भाकरीचा आणि ह्याचा संबंध तुटलेला आहे कित्येक दिवसापासून, म्हणून ती कडू लागते. याचा अर्थ आहे अधिक ताप असल्यामुळे भाकर कडू लागते. गणित सरळ आहे. अंगात ताप अधिक असेल तर भाकर कडू लागते, तसं जीवनामध्ये पाप जास्त असेल तर भजन कडू लागतं. गोस्वामी म्हणतायत की तुलसी पूर्वके पाप से हरी चर्चा न सुहाय, जैसे ज्वर के ताप से भूख विदा हो जाए. ज्वर के ताप से भूख विदा हो जाए, ज्वरामुळे भूख निघून जाते, तसे पापामुळे देव आवडत नाही. राजाला सुरुची आवडते, अर्थात आवडी. इंद्रियांच्या म्हणण्यानुसार ते जीवन आहे. इंद्रिय जे म्हणतात त्यानुसार जगणं. डोळा जिकडे नेले तिकडे चालले, विषयाकडे ते ओढतात, तेथे भोगायचं. याचं वर्णन करताना माऊलींनी म्हटलेलं आहे, अशी माणसं तरलेची न तरती विषय सिंधू या दर्जामध्ये येतात. त्यात आपण समाविष्ट आहोत, त्यात काही शंका नाही. ही सुरुची, तिच्या इच्छेनुसार वागतो. व्यावहारिक दृष्टी नाही, सुरुची तिचं प्राबल्य अधिक आहे. आणि विचार केला असता आत्ता जे आपण बोललो त्यानुसारही आपण आवडीनुसार वागणारे असल्यामुळे सुरुचीच्या सांगण्यानुसार आहे. सुनीतीच्या सांगण्यानुसार कोणाला जगायला आवडत नाही,
कारण नियम जे लोक सांगतात, जे लोक आपल्याला योग्य रस्ता दाखवतात, असे लोक आपल्याला शत्रू वाटतात। मूर्खानाम बोधको रिपू हो असं वचनही आहे। मूर्ख लोकांना बोधक माणूस उपदेश देणारा हा शत्रू वाटत असतो, बोधक रिपू वाटतो। वास्तविक बोध देणारे जे उपकार आहेत, निद्राभंग करणारा आवडत नाही। वास्तविक जो निद्राभंग करतो त्याला वाटतं की हा वेळेवर जागा व्हावा, याची कर्मे वेळेवर व्हावीत, सुखी राहावा यासाठीच तर तो उठवत असतो। पण याला वाटतं माझी झोप मोडली, राग येतो। आई उठवते मुलाला, त्याला राग येतो। अभ्यास करण्यासाठी गुरुजी उठवतात, राग येतो। पण ते उठवण्यामध्ये हित आहे। पण मूर्खानाम बोधको रिपू, त्याला तो शत्रू वाटतो। सुनीती हे त्याचं प्रतीक आहे। आता ही कथा आपण वारंवार ऐकलेली आहे, पण यातला आशय कळावा यासाठी मी मुद्दाम एवढं विस्ताराने बोललो। ध्रुव हा सुनीतीचा पुत्र आहे। एके दिवशी अशी घटना घडली की उत्तानपाद राजाच्या मांडीवर जो उत्तम आहे सुरुचीचा पुत्र तो बसलेला असताना ध्रुवालाही त्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली, पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली। म्हणून ध्रुवही गेला आणि मांडीवर बसण्याचा त्याने प्रयत्न केला असता जी सुरुची आहे तिने त्याचा हात धरला आणि खाली लोटून दिलं, सांगितलं की या उत्तानपादाच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार नाही, हा अधिकार केवळ माझ्या पुत्राला आहे, कारण उत्तम हा माझ्या उदरातून जन्माला आलेला आहे। तू त्याचा सहोदर नाहीस किंवा तू माझ्या उदरातून जन्माला आलेला नाहीस, याकरता इथे बसण्याचा तुला अधिकार नाही। आणि जर तुझी इच्छा असेलच की राजाची मांडी मला मिळावी, अर्थात या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला तेव्हाच मिळेल, त्याकरता तू भगवान विष्णूची आराधना कर, त्याला प्रसन्न कर, आणि विष्णू प्रसन्न झाल्यानंतर त्यांना असं माग की हे देवा मला सुरुचीचा मुलगा कर। असं म्हणण्यामध्ये सुरुचीने भगवान विष्णूच्या भक्तीचा आणि विष्णूचा अपमान केलेला आहे, कारण तिने असं सांगितलं पित्याच्या मांडीच्या प्राप्तीसाठी तुला हे करावं लागेल, देवाची आराधना एवढ्या क्षुद्र विषयासाठी करायची असते काय। पण सुरुची असं जेव्हा बोलते ध्रुवाला राग आला, कारण क्षत्रियाचं रक्त आहे, भागवतामध्ये तसं लिहिलेलं आहे, क्षत्रियाचं रक्त आहे। राग आला, अपमान सहन झाला नाही, आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे तो रडत रडत आईकडे आला। पण सुनीतीने चुकीचं शिकवलं नाही, लेकरांना चांगलं शिकवणं आईची जबाबदारी आहे, चुकीचं शिकवू नका, प्रतिशोध वगैरे घेण्याच्या गोष्टी शिकवू नयेत, असं म्हणली का ती मेली। मग तू असं कर मोठा झाल्यानंतर, असं काही नाही शिकवलं। तिने सांगितलं मामंगलम तात परेशी मोंस्ता, इतरांच्या विषयी अमंगल विचार करू नये पुत्रा, तुझ्या मातेने जो तुला सल्ला दिलेला आहे तो योग्य आहे। भगवान विष्णूंच्याच कृपेने हे सगळं तुझे मनोरथ पूर्ण होऊ शकतात। तुझे जे पूर्वज आहेत या सगळ्यांना महाराज म्हणू, जे एवढी मोठी ख्याती आहे त्याचं कारण आहे भगवान विष्णूंची आराधना, ती विष्णूंचीच कृपा आहे, विष्णूच्या कृपेनेच हे तुला मिळेल। तू त्यांचं तप कर, साधना कर आणि भगवान विष्णूंना प्राप्त कर, असा सुंदर उपदेश मातेने दिला। मुलांना फार गरजेचं आहे हे शिकवणं, चुकीचं काही शिकवू नये, योग्य शिकवण द्यावी, ती आईची जबाबदारी आहे अधिक। आणि दृढनिश्चयी ध्रुवाने रात्रीच्याच वेळेला आपल्या राज्याचा त्या घराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेला। दिवर्षी नारदांची आणि त्याची भेट झाली। नारदांनी त्याला सांगितलं की ध्रुवा अजून तू लहान आहेस, तुला काही गरज नाही तपश्चर्या वगैरे करण्याची, तू मोठा झाल्यानंतर तप कर, आता सध्या तू बालक आहेस, परत जा। ध्रुवाने सांगितलं की तुम्ही माझा निश्चय डळमळीत करू नका, तुम्ही मला प्रोत्साहन दिलं पाहिजे, माझा निश्चय पक्का आहे, माणसाचा निश्चय पक्का पाहिजे। कोणा कवीचं वचन आहे परमार्थामध्ये निश्चय पक्का पाहिजे, व्यवहाराचंही कोणती गोष्ट करायची असेल तर निश्चय पक्का पाहिजे, इच्छा दृढ पाहिजे। एक हिंदी कवी असं म्हणतो, शेर आहे की तमन्ना अगर साथ हो तो रास्ते निकल आते है, और दिल में तमन्ना ही न हो तो फिर बहाने निकल आते है। तमन्ना साथ होनी चाहिए, तुम्ही ठरवा तर खरं हे मी करीन तर ते तुम्ही करू शकता, काय होत नाही निश्चय पक्का पाहिजे। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेजी फळ, किंवा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला, निश्चयाला हे महत्त्व आहे। इफ यू थिंक यू कॅन यू कॅन, इफ यू थिंक यू कॅन नॉट देन यू आर राईट, असं त्या बोनापार्टचं वचन आहे।
ते आपण या दृष्टीने घ्या की इच्छा केली पाहिजे. चांगली इच्छा जर केली आणि इच्छा दृढ असेल तर नक्कीच त्या दिशेने आपली वाटचाल जर झाली तर ध्येयापर्यंत नक्की आपण पोहोचू शकतो. ध्रुवाने आपला निश्चय व्यक्त केला. देवर्षी नारदांनी त्याला द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि सतत 5 महिने ध्रुवाने ही उपासना केली. महाराज या द्वादशाक्षरी मंत्राचा जप केला. आपण ही 2 मिनटं जपूया. सगळ्यांनी भजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. वासुदेवाय बोलो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सच्चिदानंद भगवान की जय. ध्रुव अद्भुत अशी साधना ध्रुवाची चाललेली आहे. 5 महिने सतत सातत्य महत्त्वाचं आहे. आणि साधना करण्यासाठी सोपं आहे का ते? आपल्याला 2 तासामध्ये काय त्रास होतो ज्याचं त्याला माहीत, कारण कंटाळा येतो माणसाला बसायचा. इंद्रिय देहधर्म नाना प्रकारच्या अडचणी आहेत. एके ठिकाणी कथा खानदेशामध्ये मी करत होतो. कथा अर्धा एक तास झाला असेल. तो मध्येच एक वृद्धग्रस्त उठले. मी त्यांना हातानेच संकेत केला. असं त्यांनीही आदर म्हणून लगेच खाली बसले. पुन्हा 10 मिनिटानंतर ते उठले. मी त्यांना पुन्हा संकेत केला. असं ते पुन्हा बसले. 2 आदर ठेवला त्यांनी. पण 3 अनावर झाल्यामुळे देहधर्म उठले. मी पुन्हा त्यांना असा संकेतानेच बोललो. असं मी असं केल्याबरोबर त्यांनी असा हात केला, म्हटलं निघा तुम्ही, कारण ही धोक्याची घंट आहे. समजलं? त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. जप चाललेला असतो, मन लागत नाही, काही नाही, त्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा अन्न केलेला बरा. कि माला तो कर्मी फिरे जीव फिरे मुख माही, मनवा तो दश दिशा फिरे यह तो सुमिरन नाही. हे स्मरण नाही. माला हातात फिरते, जीव तोंडात फिरते, मन दाही दिशांना फिरतं. कैसे होता हे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण, अशी स्थिती आहे.
पण भक्तराज ध्रुव 5 महिने सतत त्यांची आराधना चाललेली आहे आणि देवाधिकांनाही प्रश्न पडला कारण त्याच्या साधनेमुळे वायू प्राण अवरुद्ध होऊ लागला तेव्हा ते भगवान विष्णूकडे गेले सांगितलं की ध्रुव तुमची आराधना करतो आहे हे लवकर थांबवा दर्शन द्या त्याला भगवान म्हणाले आता ध्रुवाला दर्शन द्यायला नाही मी ध्रुवाचं दर्शन घ्यायला जातो आहे कसं असतं देवाला भेटण्याची तळमळ ही तर मोठी गोष्ट आहे पण देवालाही भक्ताला भेटण्याची इच्छा व्हावी असा भक्त दुर्मिळ असतो आता आपण म्हणजे गोचिडे गोचिडे भक्त देवाला झोंबणारे पण देवाला आवडतो की नाही याचा आपल्याला विचारच नाही आपल्याला विचारलं देव आवडतो का हो आवडतो म्हणून तर इथं आलो पण ही आवड आपली स्वार्थासाठी असते आपलं भजन त्याच्यासाठीच असतं ध्रुवालासुद्धा अर्थार्थी भक्तांच्या यादीतच ठेवलेलं आहे पण नंतर ध्रुवाला पश्चाताप झाला या घटनेचा की मी मागायला पाहिजे ते मागितलं नाही आणि हे काय मागून बसलो जो मुक्ती देऊ शकतो त्याच्याकडे क्षुद्र गोष्टींची कामना केली हे नंतर भक्तराज ध्रुवाला आणि अशी ग्लानी येणं ही फार मोठी गोष्ट असते महाराज भगवान परमात्मा प्रसन्न झाले चतुर्भुज रूपामध्ये त्याच्यापुढे प्रगट झाले ध्रुवापुढे आणि ध्रुवाने ते प्रभू पुढे आलेले असताना सुद्धा तो ध्यानमग्न आहे आणि ध्यानमग्न असल्यामुळे हृदयामध्ये त्या मंत्राच्या प्रभावाने परमात्म्याचं दर्शन त्याला होऊ लागलं आतमध्ये चतुर्भुज मूर्तीचं दर्शन होत आहे प्रभू पुढे आलेला आहे तरी ध्रुव त्याच्याकडे पाहत नाही तेव्हा भगवान परमात्म्याला वाटलं हा डोळेच उघडत नाही मग परमात्म्याने त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी आकृती आहे मूर्ती आहे ती काही काळासाठी लुप्त केली लुप्त झाल्याबरोबर एखाद्या नागाच्या मस्तकावरील मणी जसा बाहेर आणि जर कोणी चोरला तर तो कासावीस होतो अगदी तशी स्थिती अतिशय व्याकुळ स्थिती त्याची झाली डोळे उघडले समोर भगवान नारायण उभे आहेत आणि प्रेमभराने ध्रुवाने नमस्कार केला आता देवाचं ते अद्भुत रूप पाहिलं काय बोलावं कळेना ध्रुवाला स्तुती करण्याची इच्छा झाली पण त्याची स्तुती कशी करावी काही शब्द सुचत नाहीत तेव्हा भगवान परमात्म्याने आपला दिव्य शंख त्याच्या गालाला स्पर्श केला स्पर्श गालाला झाल्याबरोबर अतिशय सुंदर स्तुती ध्रुव करतायत त्यातला हा प्रसिद्ध श्लोक जो आपण नित्य स्तुतीमध्ये आरंभीच म्हणतो बरेच वक्ते म्हणतात कारण फार महत्त्वाचं आहे यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हे सगळं शरीर ही या शरीराला चेतना देणारा तूच आहे देवा एकंदरीत अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांनी चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरी विण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको आपल्यासाठी करू नको आपण करू नको असे असं म्हणणार करीत होत नाही का त्याचं भजन करावं याची आठवण करून देताना महाराज म्हणतात शरीराला चालवणारा तो आहे की हाताने बहुसाळ काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिव्हेने रसचा खितो मधुरतो वाचे आम्ही बोलतो ही कोणाची दया आहे ही त्याची दया आहे हे सगळं जे देहाचा व्यापार चाललेला आहे हे त्याच्या दयेने चाललेलं आहे देखवी ऐकवी एक नारायण हे नारायण करतोय डोळा काय पाहू शकतो
पाहणारा नारायण आहे. आंधळ्यालाही डोळे असतात. डोळा हे पाहण्याचं एक माध्यम आहे, उपकरण म्हणा यंत्र म्हणा तसंच आहे. पण डोळ्याच्या आतून पाहणारा परमात्माच आहे. स्वामी विवेकानंदांनी या विषयावर फार सुंदर राजयोग पुस्तकामध्ये त्यांचे वर्णन केलेलं आहे. वेदांताच्या दृष्टीने अपाणी पादो जवनो गृहिता असं त्याचं वर्णन आहे. नेत्रांना या आतमध्ये जी दृक्शक्ती आहे ती तोच आहे. कानामध्ये श्राव्य शक्ती तोच आहे. बहिऱ्याला सुद्धा कान आहेत पण ऐकायला येत नाही, श्राव्य शक्ती नाही तिथे. ही सगळी त्याची सत्ता आहे. हे शरीर चालतं, आपलं उठणं बसणं फिरणं हे सगळ्या क्रिया हे त्याच्या सत्तेमुळे. हां, त्याने जर सांगितलं येतो रजा घेतो तर मग हा देह कोणी शिवतसुद्धा नाहीत. ही सगळी त्याची सत्ता आहे. एकंदरीत श्लोकाचा भाव हाच आहे. ध्रुव सुंदर स्तुती करतात आणि भगवान परमात्मा म्हणतो ध्रुवा काय पाहिजे वरम ब्रुयात माग. आता ध्रुव जो आलेला आहे परमात्म्याचं दिन इतकं उदार आहे. परमात्मा फार उदार आहे. उत्तम मध्यम आणि निकृष्ट असे दात्याचे प्रकार करता येतील. त्यात परमात्मा हा सर्वोत्तम दाता आहे. भक्ताने इच्छा करावी आणि त्याने देऊ नये असं कधी होईल काय. मागण्याची वास पाहे मुखाकडे अशी त्याची स्थिती आहे भक्तांच्या बाबतीत. भक्ताने काही मागावं हीच त्याची इच्छा असते. ध्रुव काही मागेल काय मागतो. इकडे परमात्म्याने सांगितलं इच्छा व्यक्त कर, त्याचं देणं अपार आहे. एक सुंदर सुभाषित आहे की सिंधुर बिंदुमहो प्रयच्छती नाही स्वैरीच धाराधर न संकल्पे न विना ददाती कदा अल्पस्य कल्पद्रुमः व स्वच्छंदोपी विधुसुधा वितरणे रात्रिम दिवापेक्षते दाता कोपी न दृश्यते विनियमम श्रीकृष्णचंद्रम विना. श्रीकृष्णचंद्रासारखा दुसरा दाता नाही. श्लोकाचा भाव अधिक स्पष्ट करण्याला वेळ नाही आहे. मग सांगितलं तुम्हाला की तो किती मोठा दाता आहे, किती अवधारी आहे परमात्म्याचं. ध्रुवाला विचारलं काय हवं आहे. ध्रुव म्हणतो मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा आहे. भगवान म्हणाले काय ध्रुवा, अरे मागितलं तर मागितलं, काय मागितलं, बापाच्या मांडीवर बसायचं. हे द्यायला समुद्र आहे आणि समुद्राला म्हणावं तांब्याभर पाणी मिळेल का हो. एक तर समुद्राची क्षमता किती आहे ते न कळाल्याचा हा परिणाम आहे. तो किती देऊ शकतो आणि तुम्ही मागता काय. जो विराट अधिक देऊ शकतो त्याच्याकडे क्षुद्र गोष्टींची काय याचना करावी. भगवान म्हणाले हे काही तुझं मागणं बरोबर नाही. आत्ता तुला तुझ्या पित्याची मांडी मिळेल पण पुढे तुझा पिता मृत्यू पावेल मग कोणाच्या मांडीवर बसशील. त्यापेक्षा मी तुला अशा ठिकाणी बसवतो जिथून तुला कोणी उठवणार नाही. शब्द एक फार सुंदर आहे. लोकोक्तीसारखा एक दोहा आहे. ऐसी वाणी बोलिए कोई न कहे झूठ और ऐसी जगह बैठिए कोई न कहे उठ. आणि खरोखर अशा ठिकाणी परमात्म्याने ध्रुवाला बसवलं. अढळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागरू उपमन्या क्षीराचा सागरू उपमन्या. किती उदार आहे. त्या उपमन्याने नुसती वाटी वाटी भर दूध मागितलं पण मागा दूध दे म्हणे तेलिया पाठी अघवाची क्षीराब्धीची करुणी वाटी उपमन्यु पुढे धुर्जटी ठेविली जैसी. ही अवधारी आहे. भगवान परमात्मा ध्रुवाला म्हणतात की अढळपद ते अढळपद मी तुला देतो जे अजून कोणाला दिलेलं नाही अप्राप्य असं पद आहे ते तुला देतो. ध्रुवाला असा वर दिला आणि भगवान परमात्म्याला परमात्म्याने ध्रुवाला वर दिल्यानंतर ध्रुव तो वर घेऊन परत आलेला आहे. परत येताना त्याच्या मनामध्ये विचार आहे की हे काय मी मागितलं. जे मागायला हवं होतं ते तर मागितलंच नाही
द्यायला श्रीहरी आला आणि मी कुठल्या भोगाची कामना करून घेतली म्हणून अर्थार्थी भक्तांच्या यादीत त्याचं नाव आहे. अर्थार्थी का होईना हा देवाचा भक्त आहे हे फार महत्त्वाचं आहे. मागायचं तर मागा पण देवाकडेच मागा हा एक विशेष भाव आहे. मागणे ते तुझ मागो देह भाव तुझ सांगो लागो तरी लागो पायी तुझी आदा तारा मागणे ते तुझ मागो देह भाव तुझ सांगो असं अर्थार्थी जरी असला ते देवाकडेच मागायचं इतरांकडे मागण्यापेक्षा बरं नाही का ते इतरांकडे हात पसरणं योग्य नाही देवाकडे मागायचं म्हणून परमात्म्याकडे त्याने याचना केली आणि परमात्म्याने त्याला आढळ पद दिलं उत्तम असं पद दिलं. ध्रुव घरी परतला त्याचा सत्कार झाला. सत्कार का इकडून जाताना कोणी सत्कार केला नाही पण आल्यानंतर त्याचा सत्कार होतो याचा अर्थ आहे भगवत प्राप्ती झाल्यानंतर ह सगळं जग सन्मान करतं आपल्याला माहीत आहे. साधी साधी गोष्ट आळंदीला आला तोपर्यंत ठीक आहे तेवढं कोण लक्ष देत नाही पण आळंदीमध्ये विद्यार्जन केलं परत आला लोक पाया पडतात मानायला लागतात याचं कारण या मातीचा स्पर्श झाला जीवनाला थोडा का होईना बदलतं जीवन त्याचा तो सन्मान असतो. भगवत भजनाला लागल्यानंतर थोडे अडचणी येतात पण भगवत प्राप्ती ध्येयाला स्पर्श करून माणूस आला की मग जग त्याचा सन्मान करतं. महाराज म्हणले हे लोक जे मानतात कशामुळे देवामुळे नाहीतर कोण कोणाला विचारतो. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. ध्रुव जेव्हा परत आला सर्वप्रथम आपल्या सुरुची मातेला जाऊन भेटला. माणसाने धन्यवाद दिले पाहिजेत. जे लोक आपली निंदा करतात किंवा आपल्याला वाटतं हे लोक त्रास देतात अशा लोकांच्यामुळेच जीवनामध्ये आपला उत्कर्ष होत असतो आणि त्या लोकांविषयी माणसाने कृतज्ञ राहायला पाहिजे धन्यवाद दिले पाहिजेत. उपहासाने एखाद्याने आपल्याला सांगितलं काय येतं तुला आणि माणूस जर का विरेला पेटला आणि अभ्यास करून पुन्हा साध्य करून दाखवलं तर त्याला धन्यवाद दिले पाहिजे तुझ्यामुळे हे झालं. सुरुची मातेमुळे ध्रुव म्हणतो की आई तुझ्यामुळेच ही सगळी साधना मी करू शकलो आणि तू जर मला तसं बोलली नसतीस टोचून बोलली नसतीस तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या म्हणून धन्यवाद दिले मातेला. यानंतर पुढे ध्रुव उत्तानपाद वनात निघून गेले. ध्रुवांचा राज्याभिषेक झाला. ध्रुव दीर्घकाळपर्यंत त्यांनी राज्य चालवलं 32,000 वर्ष इतका मोठा काळ त्याचा सांगितलेला आहे. एवढा काळ राज्य चालवलं पण एके दिवशी असं झालं आता पुढे कथा वंशविस्तार होत जातो पुढे पुढे. ध्रुव जो आहे न्यायाने राज्य चालवत असताना त्याचा जो बंधू आहे अर्थात सुरुचीचा पुत्र उत्तम त्याचा यक्षांकडून वध झाला. यक्षांनी त्याला मारलं आणि त्यामुळे ध्रुवाला क्रोध आला आणि ध्रुव यक्षांबरोबर युद्धासाठी गेले. प्रचंड युद्ध केलं अनेक यक्षांना मारलं तेव्हा त्याला समजावण्यासाठी मनू महाराज आले. त्यांनी समजावलं की तू भगवत भक्त आहेस असा संहार तुला शोभत नाही समजावलं आणि मग कुबेर त्या ठिकाणी येतात. कुबेरांनी ध्रुवाला अक्षय भगवत स्मृतीचा वर दिला आणि विष्णू लोकाची प्राप्तीनंतर त्यांना होते भगवान परमात्म्याचे नंद आणि सुनंद हे दोन पार्षद त्या ठिकाणी आले विमान घेऊन. त्या विमानामध्ये यमाच्या मस्तकावर पाय ठेवून ध्रुव आरूढ झालेले आहेत. ही कथा फार प्रतीकात्मक आहेत आणि वस्तुस्थिती तशी आहे पुराणाने तसं सांगितलेलं आहे पण याचा आशय असा आहे की भगवत भक्त काळावर मात करतो. जो काळ जिंकण्याला अतिशय कठीण आहे की काळ कोणालाही सोडत नाही अशी अनेक वचनं आहेत काळाचा प्रभाव सांगणारी की जमका अजब तडा खाबे तू क्या जाने लडकाबे तू क्या जाने लडकाबे नौ भी मर गए दस भी मर गए 1783 देवता मर गए पड़े काल की फांसी जमका अजब तडा खाबे तू क्या जाने लडकाबे. ही आपली स्थिती आहे. काळापुढे कोणाचं काही चालत नाही पण भगवत भक्तांपुढे काळ हात जोडून उभा असतो. की तुकाराम 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 तुकाराम
नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ हे सामर्थ्य आहे संतांचं. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. कशामुळे हे सामर्थ्य आलं? तर तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघियांचे काळे केले तोंड भजनामुळे. हे भजनाचं सामर्थ्य आहे. आणि त्या आढळपदाला ध्रुव जातात, पण ध्रुवाला त्या आढळपदामध्ये सुद्धा तेवढं समाधान नाही, रडत राहतात, अश्रू प्रवाहित होतात. कारण मी काय मागायला हवं होतं आणि हे काय मागितलं याची वारंवार ग्लानी येते माणसाला. याचा हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता, अशी स्थिती चित्ताची आहे ध्रुवाच्या. म्हणून भक्तराज ध्रुव, चित्तामध्ये देवाचा वियोग माणसाला कधीतरी वाटावा हो, आपल्याला वाटतच नाही. कारण तेवढी तीव्र तळमळच नाही. आपल्याला काय वारी झाली, आपण इथून आता परत गेलो काय आपल्याला वाटतच? आपल्याला तर घाई झालेली आहे परत जाण्याची, कारण उत्कट ती आवड कुठे आहे? पण वियोगामध्ये जगणं हाही एक आनंद आहे देवाच्या. वाट पाहणं, प्रतीक्षा करणं, प्रसंगोपात याविषयी बोलता येईल, वेळ थोडा राहिलेला आहे, कथा खूप राहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आता ध्रुवाच्या नंतर या वंशामध्ये ध्रुवाची पत्नी आहे भ्रमी, वत्सर हा पुढे राजा झाला, ध्रुवाचा पुत्र. वत्सरानंतर पुढे अंगराजा झालेला आहे. अंग हा फार सात्विक राजा आहे. राजतेसो राजा अशी राजा शब्दाची व्याख्या आहे. तसा अंगराजा आहे, आदर्श राजा आहे. पण त्याला जो पुत्र झाला तो मात्र अतिशय दुष्ट स्वभावाचा वेन, ज्याचं चरित्र सर्वश्रुत आहे जवळजवळ. त्याचं कारण तो खूप दुष्ट होता, पातकी होता. अंगराजा वनात निघून गेल्यानंतर त्याला कंटाळून गेलेला आहे. अंगराजासारख्या सात्विक माणसाच्या पोटी असा वेन कसा दुष्ट उत्पन्न झाला असं समजायचं कारण नाही की सज्जन लोकांना सज्जन चांगलीच मुलं होतात. लोक म्हणतात बापच असा आहे तर लेकरू काही सांगता येत नाही, कसंही असू शकतं. बाप कीर्तनकार, मुलगा कीर्तनकार निपजेल अशी आशा बाळगण्याचं काही कारण नाही. कारण आपण पाहतो हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादासारखा भक्त जन्माला येतो आणि कधी कधी अंगराजासारख्या या महान राजाच्या उदरी वेणासारखा दुष्ट जन्माला येतो. आपण यासंबंधी खूप ऐकलेलं आहे. चांगली संतती हे फार पुण्याचं काम आहे. याचं खूप वर्णन केलेलं आहे शास्त्राने. जन्मावा तर पुत्र कसा जन्मावा? हे आतंकवादी, नक्षलवादी, उग्रवादी, असे देवद्रोही, समाजद्रोही असे नाही. मग जन्माला यायचं तर विद्या विधिविहीनेन किम कुलीनेन देहिनाम अकुलीनोपि यो विद्वान देवतैरपि पूज्यते. देवतांनाही पूज्य वाटावा अशी संतती, तयाचा हरिख वाटे देवा अशी संतती व्हावी. अन्यथा तसंच राहिलेलं बरं. उगा आईचा तारुण्याचा ग्रास करणारी काही काही जे औलादी अशा जन्माला येतात त्याचा काही उपयोग नाही, ना समाजाला उपयोग, ना मात्यांपित्यांना उपयोग. हा नुसता त्रास, मात्यापित्यांनाही त्रास आणि समाजालाही त्रास. याला रावण म्हटलेलं आहे. जो रडवतो त्याला रावण म्हणतात. काय करायचे? असं म्हटलेलं आहे, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दातृत्व वंशपुण्येन स्वपुण्येन सभाग्यता. आईचं पुण्य असेल तर मुलगा सुशील जन्माला येतो, पित्याचं पुण्य असेल तर चतुर जन्माला येतो, वंशाचं पुण्य असेल तर दाता उदार जन्माला येतो, आणि स्वतःचं पुण्य असेल तर भाग्यवान. आईचा दोष असेल तर उन्मादी पुत्र जन्माला येतो, पित्याचा दोष असेल तर मूर्ख जन्माला येतो, वंशाचा दोष असेल तर कृपण, मक्खीचूस, चिक्कू असा माणूस जन्माला येतो, आणि स्वतःचा दोष असेल तर दरिद्री जन्माला येतो. फार भयंकर चित्र आहे. दुर्दैव की अशी संतती अंगराजाला झाली वेन. आणि मृत्यूची जी कन्या आहे सुनीता,
तिच्याबरोबर विवाह झाला आता मृत्यूचीच कन्या आली तर तिथे अनर्थ होणारच. परिणाम झाला, अंगवनात गेल्यानंतर विनाने मोठी दुष्टकृत्य करायला सुरुवात केली. यज्ञ हवन हे सगळं बंद केलं, विष्णुपूजा बंद केली, आज्ञा केली हे सगळं बंद करा, हे काही चालत नाही. पूजाच करायची तर माझी करा, विष्णूची करू नका, मीच विष्णू आहे असं समजून माझी पूजा करा. ऋषींनी त्याला समजावलं की असं करू नका, पूजापाठ करू द्या, पण त्याने कुणाचं ऐकलं नाही त्या दुष्टाने. मग शेवटी संतांनी त्याला दंड दिला. संतांना राग येईल असं माणसाने वागू नये. संतांची क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नव्हे बरे उभय लोकी. संतांना राग येईल असं करू नये, संतांच्या विरोधात वागू नये. तसं करणं म्हणजे काय, महाराजांचा एक गोडा भंग आहे. मातले बोकड विटवी पंचानना, मरणाशी जाना निवेदिले. बोकडाला शक्तीचा माज आला म्हणाले, आणि बोकडाने सिंहाला चॅलेंज केलं, एकदा मला येऊन भेट मग दाखवतो तुला. असं बोकडाने करणं, सिंहाला चॅलेंज करणं, म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण नाही काय? तसं संतांना पीडा जर दिली दुष्ट माणसाने, तर स्वतःच्या विनाशालाच आमंत्रण देण्यासारखं असतं. भुंकुनिया श्वान लागे हत्ती पाठी, होऊनी हिमपुटी दुःख पावे. हत्ती दिसला आणि कुत्रे भुंकायला लागले, पण हत्तीच्या जवळ जाण्याची काही त्यांची हिंमत होत नाही. त्यांना माहीत आहे प्रचंड शरीर आहे, सोंडेत धरून भिरकावलं तर जीवच जाईल, म्हणून दुरून भुंकतात. भुंकण्यापलीकडे कुत्रे काहीच करू शकत नाहीत, भुंकणं काम आहे. भुंकतात कोठवर, हां, तोंडातून लाळ गळेपर्यंत भुंकतात, मग थकतात, हां, आणि मग हातबल होऊन म्हणतात, हां गेला शेवटी, हाकलूनच लावलं. जवळ गेले असते तर हत्तीने त्यांना मारून टाकलं असतं. तसं तुका म्हणे संता पिढीतील खळ, आणि घेती तोंड काळे करून या. वेन राजाने अपमान केला संतांचा, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागता. ऋषींनी नुसत्या हुंकाराने त्याला मारून टाकलं. कोणी म्हणेल हुंकाराने मरत असतात का हो? हुंकाराने मरतात. यात काही चमत्काराचं नाही आहे, संतांचं सामर्थ्य आहे ते मान्य करावं लागत. म्हणून संतांना त्रास देण्याचा विचार कोणी करू नये. नाही सन्मान केला तर चालेल, पण अपमान करू नका, जीवनामध्ये अनर्थ होतील. यासाठी वेन राजाची कथा आपल्याला हे सांगून जाते की सावध, वेनाचा संतांनी अशा पद्धतीने नाश केला, पण वेन मेल्यानंतर अराजक स्थिती निर्माण झाली. राजा नाही तर अराजकता निर्माण झालेली आहे. आणि मग पुन्हा वेनाच्या शरीराचं मंथन करून त्याच्या शरीरामधून हो पृथू आणि अर्ची यांचं प्रागट्य झालं. पृथू साक्षात भगवान विष्णूंच्या प्रमाणे त्यांच्या हातावर पायावर चिन्हे आहेत, म्हणून विष्णूचाच अवतार त्यांना म्हटलेला आहे. पृथू आणि अर्ची यांचं प्राकट्य झालं, पृथूचा राज्याभिषेक झाला. जेवढे काही या आर्यभूमीमध्ये भारतभूमीमध्ये मोठमोठे राजे झालेले आहेत, असे यापैकी असा आदर्श राजा म्हणजे महाराज पृथू आहेत. श्रीरामचंद्रांच्या राज्याप्रमाणे आदर्श राज्य महाराज पृथूंचं आहे. धन्य आहे महाराज पृथू. पृथ्वीला पृथ्वी म्हणतात, पृथूचे या हे उपकार आहेत. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की पृथूंचा राज्याभिषेक झाल्यानंतर भाट त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा त्यांनी भाटांना स्तुतीपाठकांना सांगितलं की अद्याप तुम्ही माझं कोणतंही चांगलं वा वाईट कोणतंही कर्तव्य पाहिलेलं नाही, मी काही कर्तृत्व गाजवलेलं नाही, आणि मग तुम्ही माझी कशासाठी स्तुती करता? करू नका, आधी मला काही गाजवू द्या कर्तृत्व, आणि मग स्तुती केली तर हरकत नाही. पण जेव्हा आता स्तुती कोणाला आवडत नाही, आपण तर काही केलेलं नसताना कोणी स्तुती केली तर माणसं म्हणतात, वरवर जरी म्हणत असले, नाही नाही देवा आपल्या काय येतं, आपली काय नाही, हो देवा आपली काय लायकी आहे बाबा, असं नुसतं बोलायचं, पण आतून समाधान वाटत असतं, चालू द्या, बरं वाटतं, गार वाटतं अंतःकरणाला. स्तुती आवडते, कोणाला आवडत नाही स्तुती. पण पृथ्वींनी सांगितलं, माझी स्तुती करू नका. पण स्तुतीमागे हा भाव आहे की स्तुती जशी केली तसं काम तुमच्याकडून घडावं. त्यासा आणि एका दृष्टीने प्रेरणा म्हणून त्या स्तुतीकडे पाहायला पाहिजे. महाराज पृथ्वींनी सांगितलं आणि स्तुतीपाठकांची स्तुती त्यांनी स्वीकारली. पुढे जे महान कार्य जे आहे
ते महाराज पृथूंचं खूप मोठं कार्य आहे, वेळेचा अभाव आहे, पण समजून घ्या. महाराज पृथू राज्याभिषेकानंतर बंदीजनांनी स्तुती केल्यानंतर पृथू पृथ्वीवर रागावले, पृथ्वीचं दोहन त्यांनी केलं आणि पृथ्वीमध्ये जे अनेक रत्न आहेत उत्तम अशा पद्धतीने शेती वगैरे कशी करावी ह्या सगळ्या गोष्टींचं ती एक प्रकारे तयारी त्यांनी केली. जी पृथ्वी उंच काही भाग होता तो आणि समतल केला, शेती त्याचं दोहन करणं म्हणजे शेती करणं, ती आपल्या भाषेत वहीत करणं. पृथ्वीचं दोहन केलं त्यानंतर भगवान पृथ्वीने 100 आश्रमे यज्ञ केले, त्यातील 99 पार पडले आणि एक शेवटच्या यज्ञाच्या वेळेला इंद्राने यज्ञी अश्व चोरलेला आहे त्यावेळेला अत्रींनी पृथ्वीपुत्रांना आदेश दिला इंद्राला दंड द्या, पण इंद्राने वेगवेगळी रूपं घेऊन स्वतःचे प्राण वाचवले. हो, कधी नग्न क्षपणकांचा वेश घेतला, कधी साधू वेश घेतला, अशा पद्धतीने त्याने स्वतःला वाचवलं. पृथूंना राग आला, दंड देणार होते इंद्राला, प्रभूंनी प्रगट होऊन त्यापासून रोखलं, कारण त्यांचा यज्ञ हा सकाम भावनेने नव्हता, तो निष्काम भावनेनेच होता. त्याकरिता साक्षात भगवान विष्णूंचा प्रादुर्भाव झाला. भगवान विष्णूंबरोबर जे बोलणं झालेलं आहे ते फार सुंदर आहे. पृथ्वींनी भगवान विष्णूंना काय मागितलं, विषय मोठा आहे पण त्यातला एकच भाव महत्त्वाचा आहे. पृथ्वींनी 1000 कान मागितलेले आहेत भगवान परमात्म्याला, की मला 1000 कान द्या. म्हणाले कशासाठी, म्हणाले तुमचे गुण ऐकण्यासाठी. जी प्रार्थना आहे संतांची हीच तर इच्छा असते. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. भूक असली पाहिजे. हो, गोस्वामी तुलसीदासांनीच जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग सरिनाना. भगवद्गुण श्रवणाची एक ताकद आहे, की श्रवणामुळे परमात्मा सरळ हृदयामध्ये प्रवेश करतो. म्हणून श्रवण करीत जा. 1000 कान मागितले भगवान विष्णूंनी, दर्शन दिलेलं आहे आणि यानंतर महाराज पृथूंनी आपल्या प्रजेला उपदेश दिलेला आहे, तो उपदेशही अत्यंत मननीय आहे.
प्रजेला पुत्राप्रमाणे प्रेम त्यांनी केलेलं आहे. राजा कसा पाहिजे प्रजेला पुत्राप्रमाणे मानणारा. पृथ्वींनी अतिशय सुंदर उपदेश दिला. रामचंद्र प्रभूंनी सुद्धा आपल्या प्रजेला उपदेश दिलेला आहे रामायणामध्ये. सुंदर उपदेश आहे. तो उपदेश कशा संदर्भात आहे? लोकांना मुक्तीच्या संदर्भात केलेला आहे. त्यांनी आठवण करून दिली की बाबांनो शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. बडे भाग मानुष धन पावा शुद्ध सुरदुर्लभ सब ग्रंथ निघावा साधनधाम मोक्षकर द्वारा पाईन जेई परलोक संवारा. शरीर हे विषयभोगासाठी नाही. इहतन कर फल विषयन भाई स्वर्गं स्वल्प अंत दुखदायी. विषय भोग हे याचं फळच नाही याची जाणीव करून दिलेली आहे. असाच उपदेश महाराज पृथ्वींनी आपल्या प्रजेला केलेला आहे. आणि नंतर पृथ्वींना सनकादिकांचा हा उपदेश याची कथा येते. पुढे राजा पृथ्वी तपश्चर्या करतात, परलोक गमन करतात. त्यानंतर महाराज पृथ्वींची सुंदर वंश परंपरा आहे. त्या वंश परंपरेमध्ये प्रचेत्यांनासुद्धा पुढे भगवान रुद्रा यांचा उपदेश त्याची कथा येते. हा उपदेश फार गोड आहे महाराज. जन्म कर्म वाणी आयुष्य तेव्हा सार्थक आहे जेव्हा त्याचा भगवत भजनासाठी उपयोग होत असेल. जन्माला येणं महत्त्वाचं नाही हो, आल्यानंतर येऊनर देहा विचार आवे सार धरावा पै धीर भजन मार्गी तेव्हा जन्माचं सार्थक आहे. धन्य म्हणे तुका तिची जन्म आली. धन्य म्हणे तुका तिची जन्म आली. हरी रंगी रंगली सर्व भावे. हे धन्य आहेत याला. हे जन्माला येणं धन्य आहे. नाही तर जन्माला आला आणि कधी जन्म आले कितीक हेले भार वाहुनी तसेच मेले. असं हेल्यासारखं जन्माला आला मेला काय अर्थ आहे? हां भजन नाही, देवाचं स्मरण नाही, दिलेलं शरीर आहे हे कशासाठी दिलं? हे भजनासाठी दिलेलं आहे. एक सुंदरचं वर्णन आहे. जुनी जाहिरात टी व्हीवर पूर्वी येत असे. एक मुलगा आणि त्याची आई समुद्र तटावर फिरत असताना त्या मुलाला कासव दिसलं. कासव दिसलं, मुलगा आईला म्हणाला मम्मी मम्मी देखो पत्थर चल रहा है. तेव्हा आई म्हणाली बेटा वो पत्थर नाही कछुआ आहे. कुदरतने उसकी सुरक्षा के लिए उसको ऐसा बनाया है. तेव्हा मुलगा म्हणतो क्या हमें कुदरत ने हमारी सुरक्षा के लिए कुछ नहीं दिया? आईने सांगितलं दिया है ना. क्या दिया है? ये हमाम साबण दिया है. हमाम नावाचा साबण दिला म्हणे. निसर्गाने जे दिलं ते काय हमाम साबण आहे. निसर्गाने दिलं आहे त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. हे शरीर दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. दिली इंद्रिय हात पाय कान कशासाठी दिलं? तर देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी दिलेलं आहे. पण जीव त्यासाठी ते जर वापरीत नसेल तर ते अनाठाई वापरत असेल तर तो काळ व्यर्थ जातो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जन्म वाणीसुद्धा भजनामध्ये वेचावी. ही वाणी त्यासाठी आहे. रुद्र उपदेश करत आहेत प्रचेत्यांना की वाणीने भगवान नामोच्चार व्हावा. वाणी त्यासाठी आहे. गोविंदा वाचुनी वधे जे का वाणी हागवन घाणी पिटपिटते. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आपलं नाही म्हणणं. गोविंदाशिवाय जी वाणी बलतं दुसरंच बोलते. ते कसं आहे तर लहान लेकरू जशी घाण करते शीख करून त्यातच हात टाकते तशी ती वाणी आहे. घाण वाणी आहे. वाचा नव्हे लाव जळो तिचे जी नाही अगदी तशी. म्हणून वाणीचा बोलणं वाणीचा सदुपयोग व्हावा. वाणीने भगवान नामोच्चार व्हावा. कर्म असं असावं जे परमात्म्याला संतोष देणारं असेल. आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे तर भजन ही श्रेष्ठ साधना आपल्याकडून घडावी असा सुंदर उपदेश आहे. त्यानंतर एक राजा जो झालेला आहे प्राचीन बरही, त्या प्राचीन बरहीचं चरित्र आहे. तो कर्मकांडी आहे. आणि त्या प्राचीन बरहीला नारदांनी उपदेश दिला. पुढे त्या उपदेशामध्ये पुरंजनाचं उपाख्यान आहे. ही रूपकात्मक कथा आहे. फार सुंदर आहेत. पुरंजन म्हणजे जीव या पुरामध्ये राहणारा. पुरंजनी म्हणजे बुद्धी. ती त्याची भार्या दाखवली. आणि या पुरंजनाचा एक मित्र आहे त्याचं नाव आहे अविज्ञात. अविज्ञात म्हणजे ज्याच्या क्रिया कोणालाही कळत नाहीत असा. परमात्म्याच्या क्रिया जीवाला कळत नाहीत. आणि परमात्मा हा मात्र जीवाचा खरा सखा आहे.
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समाने वृक्षे परिशेष्व जाते असं जे उपनिषदामध्ये चित्र रेखाटलेलं आहे ते त्याचं प्रतीक आहे. या चमत्कारिक देहामध्ये या जीवात्म्याचं वास्तव्य आणि नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यन नवद्वारे या शरीराला आहेत. आश्चर्य आहे कसा राहतो. हो कुणीतरी फार छान म्हटलेलं आहे. किसया निकस गयो मैना लड़ी थी. सैया निकस गयो रामा मैना लड़ी थी. ना कछु बोली ना कछु चाली. कसा काय निघून जातो जीव. शरीर चमत्कारिक आहे ना. आश्चर्य आहे यात राहतो तेच आश्चर्य आहे. उस बंगले कु दस दरवाजे न जानो कौन सी खिड़की खुली थी. काली कंबली लेके अकेले पड़ी थी. या नवद्वाराने युक्त शरीरामध्ये हो जीव हे नवी ही खिडकी उघडी नसताना निघून जातो कसा काय. हो न जानो कोण सी खिडकी खुली ती. कुठल्या खिडकीतून प्राण जाईल सांगता येत नाही अशी स्थिती आहे. आणि ह्या पुरंजनाचं आख्यान फार फार अतिशय सुंदर आहे. ज्यांना वाटतं हे अधिक जाणावं त्यांनी जरूर ते वाचावं. दोन अध्यायामध्ये आधी कथा नंतर त्याचा अर्थ भागवतकरांनी स्पष्ट केलेला आहे. हो वेळेच्या अभावाने त्यावर अधिक बोलता येत नाही. हा पुरंजन त्याचं ते नगर पाच मुख्य रक्षक ते नाग त्याचं रक्षण करतात. पंचप्राण प्राणापान व्यानुदान समान नाग कुर्म कृपल कुरकल देवदत्त धनंजय. आणि कालांतराने हळूहळूहळू जेव्हा काळ जातो तेव्हा एक जरा नामक स्त्री त्याच्याबरोबर युद्ध विवाह करायला येते की माझ्याशी लग्न कर. जरा नाम म्हातारपण. आणि म्हातारपण आलं की मग मोठी भयानक स्थिती आहे. म्हातारपणाचं फार वर्णन केलेलं शास्त्राने. कसं आहे ते शास्त्र वर्णन करतं हा एक भाग आणि आपण प्रत्यक्ष पाहतो. शंकराचार्य गोड म्हणतात की अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहित्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हो गोविंदम भज मूढमते. गोविंदाचं भजन कर का. वृद्धावस्था आली अंग गलित पलितम मुंडम हे सगळं आपल्याला विचारून झालेलं नाही ही स्थिती येते. असा पुरंजन हे पुरंजनाचं आख्यान मोठं सुंदर उद्बोधक आहे. नारदांनी उपदेश दिला त्याचं तात्पर्यही पुढे स्पष्ट केलं. प्रचेत्यांना भगवान विष्णूंचा वरदान मिळाला आणि त्यानंतर नारदांचाही पुढे उपदेश आहे आणि त्यांना परमपदाचा लाभ होतो आणि अतिशय सुंदर असा हा चौथा स्कंद या ठिकाणी संपन्न होतो. हो पुढच्या स्कंदामध्ये प्रवेश करताना एक मिनिट भजन करूया मग पुढे जाऊया. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे
गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, सच्चिदानंद भगवान की जय। पुढे पाचवा स्कंद, पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे। प्रियव्रत ज्यांना विवाहाची इच्छा नव्हती, निवृत्ती मार्गाचा आश्रय घेण्याची त्यांची इच्छा होती, पण ब्रह्मदेवाने त्यांना उपदेश दिला, समजावून सांगितलं की गृहस्थाश्रम हा आपलं जे मोक्ष अर्थात अंतिम जे ध्येय आहे खरं ते प्राप्त करण्यामध्ये गृहस्थाश्रमाची काही अडचण नाही। त्या काय ज्याची आसक्ती गेली त्याच्यासाठी घरच तपोवन आहे, आणि ज्याची आसक्ती गेली नाही तर वनातही संसारच उभा करतो, हे खरंच आहे। अडचण गृहस्थाश्रमाची नाही आहे, अडचण आहे ममतेची। म्हणून तू काही अशी चिंता करू नको, मोठमोठ्या लोकांनी गृहस्थाश्रमाचा आश्रय घेतलेला आहे आणि गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे। मी आपल्याला आधी पहिल्या दिवशी आपण यावर थोडंसं भाष्य केलेलं आहे की यथा वायूं समाश्रित्य सर्वे तिष्ठती जंतवाह, सगळे जीव हे वायूच्या आश्रयाने राहतात, तसे ब्रह्मचर्य वानप्रस्थ आणि संन्यास हे तीनही आश्रम हे गृहस्थाच्या आश्रयाने राहतात। म्हणून गृहस्थ धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे, पण गृहस्थाश्रम तसा आपण ठेवला तर आहे। गृहस्थाश्रमाची वाट नाही लावायची फक्त, हे महत्त्वाचं आहे। आपला गृहस्थाश्रम आश्रम म्हणता येईल इतक्या उच्च दर्जाचा असला पाहिजे। पण सगळे बेश्रम असल्यावर तो आश्रम राहत नाही, तो आश्रम राहावा यासाठी काय पाहिजे याचं एक सुंदर श्लोक आहे की सानंद सदनम सुताश्च सुधिय कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम सुयोषिती रतिर आज्ञापर सेवक आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगमुपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम। हा गृहस्थाश्रम धन्य आहे असा असावा, घरात आनंद असावा, बुद्धिमान मुलं असावी, संस्कारी असावी, पत्नी घरामध्ये दुर्भाषण करणारी नको, हे सर्वात महत्त्वाचं। कांता मृदू भाषण करणारी असावी, नाही तर ती कठोर बोलते, नवराई कठोर बोलतो, तिथे लक्ष्मी टिकतच नाही, जिथे कलह तिथे कशी राहील। मित्र चांगले असावेत, धन न्यायाने कमवलेलं असावं, जोडोनी या धन उत्तम व्यवहार आहे असं असावं, पत्नी मनाप्रमाणे वागणारी असावी, आज्ञापर सेवक असावेत, घरी येणाऱ्या अतिथीचं पूजन करावं ते गृहस्थाश्रमी याचं मुख्य कर्तव्य आहे। कित्येकांना तर पाहुणे आले म्हटले की फार मोठं संकट आल्यासारखं वाटतं, आले आल्या विचारतात की थांबणार आहेत का। हां मग त्याला थांबायचं असलं तरी त्याला म्हणावं लागतं नाही निघतो आता, गाडी आहे का आता, हां साडेचारलाच आहे, मग आता 15 मिनिटातच आहे, निघा तुम्ही, असे ही स्थिती आहे। प्रेम नाही याला काय अर्थ आहे। गृहस्थाश्रमी असलेला आतिथ्य धर्म कळला पाहिजे। नाथाने गोड म्हटलेलं आहे की आश्रमा आलिया अतिथी जे कोणी पूजा न करीती त्याची शून्य पुण्य संपत्ती आश्रम स्थिती शून्य होय, त्याची आश्रम स्थिती शून्य आहे। म्हणून आतिथ्यम शिवपूजनम, भगवान शिव वा विष्णूच्या प्रतिमेचं रोज पूजन झालं पाहिजे घरामध्ये। प्रतिदिनं मिष्टान्न पानम गृहे, आणि संतांचा संग करावा माणसाने, संसारी माणसाने घरी संत आणावेत, त्यांची सेवा करावी, मग असा गृहस्थाश्रम धन्य मानला जातो। आणि कसा गृहस्थाश्रम तिरस्कार करतात संत, कोणत्या गृहस्थाश्रमाचा धिक्कार करतात, त्याचाही एक सुंदर श्लोक आहे, तोही लक्षात घेण्यासारखं आहे। मुद्दाम सांगायला लागलो की क्रोशंत शिशवस्वारी सदनम पंकावृतम चांगनम
शय्या दंशवती चरुक्षमशनम धूमेन पूर्णम गृहम। भार्या निष्ठुर भाषिणी प्रभुरपि क्रोधेन पूर्ण सदा स्नानम शीतलवारिणाम ही सततम दिग दिग गृहस्थाश्रम। कसा नसावा? रडणारी मुलं एरवी बोलत नाही, पाहुणे घरी आले की बाबा काय हां बाबा पाव, त्याला माहीत आहे हे आता काहीच बोलू शकत नाहीत पाहुण्यांच्या समोर बाबा म्हणजे 5 रुपये काही जास्त लागले तर बा कशा नाही दिलं तर रडतात जोर जोरात। क्रोशन तशी शेवट घर सगळं पाण्याने भर असं भिजलेलं असतं, सवारी ओलसर घर, अंगण चिखलाने भरलेलं, घरात ठिकठिकाणी पाणी सांडलेलं, कुत्रे मांजरं सगळे एकत्र, जणू काय सगळे वैरभाव विसरले अशी स्थिती आहे काय? नाही नाही, तिथे घाणच तशी केलेली असते। पंकावृतम चांगनम शय्या, ती शय्या कशी आहे? दंशवती चावणारी, अन्नवृक्ष, घर सगळं धुराने भरलेलं, आंघोळीला बायको म्हणते पाणी ठेवतात ते नाही, थंडच पाण्यानं आंघोळ, अशा घराचा धिक्कार आहे। पत्नी नेहमी रागावलेलीच, सतत कठोर भाषण करणारी, नवरा म्हणतो पाणी हजर घ्या मला सांगू नका ते, हां बस अशी धावती अंगावर, आणि नवराही तसाच क्रोधाने पूर्ण, अशा ग्रस्थाश्रमाचा धिक्कार। ग्रस्थाश्रम फार मोठी विशेष गोष्ट आहे महाराज, पण समजून घेतलं तर ग्रस्थाश्रमामध्ये ताकद आहे। हे ग्रस्थाश्रमा शुद्ध ग्रस्थाश्रम असेल तर तिथे प्रभूचाही अवतार झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे, अशा अनेक कथा आहेत। ग्रस्थ धर्मदिव्य आहे, याचाच उपदेश ब्रह्मदेवाने प्रियव्रताला केला, विवाह करायला सांगितला, मोठा हा उपदेश आहे। आणि प्रियव्रताचा वंश पुढे चालतो, प्रियव्रताचा पुत्र पुढे अग्निध्र, अग्निध्र जो आहे पूर्वचित्ती अप्सरेबरोबर त्याचं प्रेम जडलं आणि पूर्वचित्ती अप्सरेबरोबर त्याचा विवाह झाला आणि तो अप्सरा लोकातच गेला पुढे, अशी कथा आहे। अग्निध्र त्याचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र आहे पुढे ऋषभदेव, भगवान ऋषभदेव। ऋषेण ज्ञानेन भाती इथि ऋषभा, ज्ञानाने जो शोभतो, ज्यांचं ज्ञान अलौकिक आहे ते भगवान ऋषभदेव, ज्यांनी अवधूत वृत्ती पुढे ग्रहण केलेली आहे। ऋषभदेवांचं चरित्र फारच अलौकिक आहे, लोकोत्तर आहे, ते भगवान ऋषभदेव, त्यांचं राज्यशासन तेवढंच आदर्श आहे। भगवान ऋषभदेवांना 100 पुत्र आहेत, 100 पुत्र, त्यात भरत मोठा आहे, कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र हे नवनारायण त्यांचेच पुत्र आहेत। आणि भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना एके दिवशी उपदेश करतात, तो उपदेश फार सुंदर आहे की लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुजन्म संभवान्ते, की हे शरीर किती दुर्लभ आहे हे समजावून सांगितलं। शरीर सार्थक कसं होईल? त्यामध्ये महत्सेवाम द्वार माहुर विमुक्त आहे, महत्सेवा करा, संतांची सेवा करा, जीवन धन्य करायचं तर सत्संगाशिवाय काय पर्याय? शम विचार संतोष आणि साधू संगम हे 4च पर्याय आहेत मोक्षाचे द्वारपाल आहेत हे शम विचार संतोष आणि साधू समागम। साधू संगतीचा फार परिणाम आहे महाराज, साधूंच्या उपस्थितीमध्ये जीवन कृतार्थ होऊन जातं। सुखाशी चढावा जयाचे असणे एवढा अधिकार, पण साधू त्या दर्जाचा पाहिजे। वेषधारी नको नुसता, वेषधारी असेल दुर्दैव असं आहे, आपण वेषधाऱ्यांकडेच पळतो आणि परिणाम असा आहे की काक कृष्ण पिकक त्यांचाच भरणा जास्त आहे। काक कृष्ण पिकक कृष्ण को भेद पिक काक यो हो वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिक किंवा याही पलीकडे हो असं वर्णन आहे। कोवळा कोकिळा दिसायला दोन्ही जरी सारखे असले तरी आवाज मात्र लोक कोकिळेचा ऐकतात, कावळ्याला कोणी म्हणत नाही मग ये काही होऊन जाऊ द्या मैफिल तुमचाही प्रोग्राम नाही, कावळ्याचं कोण ऐकतो? कागा काको धन अरे कोयल काको देत पण कोकिळेचा आवाजच असा आहे, गोड आहे, रंग मात्र दोघांचा सारखा आहे, पण रंगावर जाऊ नये, काय भुलला अशी वरली या रंगा, हं वरल्या रंगावर भुलू नये, पण वरल्या रंगावरच आपण भुलतो याचं काय कारण कसं आहे?
कागदाचं जे फूल असतं ना ते ओरिजिनल फुलापेक्षा जास्त आकर्षक दिसतं. हे डुप्लिकेट फुलं ओरिजिनलपेक्षाही जास्त सुंदर दिसतात. पण एक गोष्ट, माणूस फसतो त्या बाबतीत पण भुंगा फसत नाही. बरं, भुंगा योग्य खऱ्याच फुलावर बसणार आहे. हां, सच्चाई छुप नहीं सकती कभी बनावट के उसूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से. कागदाच्या फुलाचा सुगंध येत नाही. पण कागदाची फुलं आकर्षक दिसतात. डुप्लिकेट लोक जास्त आकर्षक दिसतात. खऱ्या साधूपेक्षाही त्यांचा डामडोल जास्त असतो. परंतु महात्मा हा महात्मा असतो, तो दुर्लभ मानलेला आहे. पूजा योग्य लोकांची आपण केली पाहिजे. योग्य लोकांचा संग जीवनात घडावा, नाहीतर कोणा कवीने अन्योक्तीच्या माध्यमातून सावधान केलेलं आहे. कोकिळा गात होती तर तो कवी त्या कोकिळेला म्हणाला, कोकिळे गाऊ नकोस इथे. का गाऊ नको? त्याने सांगितलं, तू ज्यांच्यापुढे गातेस ते सगळे बहिरे आहेत, आणि बहिऱ्यांपुढे जर तू गायन केलं तर एकतर या बहिऱ्यांना तुझा आवाज तुझा यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि आवाज यांना न समजल्यामुळे हे म्हणतील कावळा आहे. कारण रंगावरून परीक्षा करतील. अशी अन्योक्ती कविता आहे सुंदरशी. हे वारंवार मी लहानपणी ऐकलेलं आहे माझ्या पित्याच्या मुखातून, की येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीसी अनेक, हे मूर्ख यास किमपि ही थोडासुद्धा. किमपि ही म्हणजे थोडासुद्धा. हे मूर्ख यास किमपि ही नसे विवेक, कोकिळ वर्ण बघुनी म्हणतील काक. कावळा म्हणतील ग, बोलू नको. आणि दुर्दैव आहे या वेषधाऱ्याचं प्राबल्य अधिक. निरपेक्ष मुनिम शांत निर्वैर समदर्शन अशा महात्म्यांची भेट दुर्लभ असते. आणि आपल्याला भेटतात त्यांनाच आपण साधू समजून जेव्हा मागे लागतो, परिणाम काय होतो? माऊलींनी याचं कोड वर्णन केलेलं आहे. अधिक वेळ नाही, पण माऊलींचं वचन सांगून पुढे जातो. ते म्हणतात, तापत्रयी तापली गुरुते गिवसिती भगवे देखोणी म्हणती तारा स्वामी, तव ते नेणोनी उपदेशाची रीती आना आन उपदेशिती तैसे झाले. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखिला बिबवातो, तयाचे स्नेह लाविता अंगी सुजला सर्वांगी तैसे झाले. तसंच हे होतं असो तर असा विषय होईल होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ऋषभदेवांनी सांगितलं, महत्सेवा हे फार मोठं माध्यम आहे उद्धाराचं. आणि असे महात्मे सुखदेव, आपल्याकडे सुखदास महाराजांचं हे वचन आहे, महत तत्व जाणल्याशिवाय त्याला महात्मा म्हणता येत नाही. आणि महत तत्व जाणणाराचंच महत्त्व टिकत असतं, बाकीच्यांचं टिकत नाही. आश्रम वगैरे हे काही खरी ओळख नव्हे साधुत्वाची. ओळख जी आहे तो बोध, त्यावरून त्याची ओळख व्हावी. हो, म्हणून भगवान ऋषभदेव सुंदर उपदेश करतात, तो उपदेश धारण ते सगळे पुत्र ग्रहण करतात, आणि त्यानंतर भगवान ऋषभदेव स्वतः अवधूत वृत्ती धारण करून राहतात. अवधूत वृत्ती ही फार श्रेष्ठ वृत्ती आहे. अवधूत वृत्ती, अवगुण ज्यांनी धुतले ते अवधूत. आपल्याकडे अवधूत कशाला म्हणतात? शब्दांचे अर्थ बदललेले आहेत. अवकाळी माणूस असला की म्हणतात काय अवधूत माणूस आहे. तसं नाही, हे अवधूत आहेत. भगवान दत्तात्रेयांना अवधूत म्हणतात. ऋषभदेवांनी अवधूत वृत्ती धारण केली. त्यानंतर ऋषभदेव काही काळाने प्रारब्धावशेष संपल्यानंतर पुढे त्यांनी देहात्याग त्यांचा झालेला आहे. धन्य आहे भगवान ऋषभदेव ज्यांचं या अवधूत वृत्तीने, म्हणजे अगदी वस्त्राचंही पुढे त्यांना भान राहत नसे अशी स्थिती आहे. काय दिव्य जीवन आहे. किती बोलावं तेवढं थोडं आहे. भगवान ऋषभदेवांना प्रणाम करू, पुढे निघूया. पुढे महाराज भरत त्यांचेच पुत्र, राज्याभिषेक झाला, ते राजे झाले. याच भरताच्या नावाने आपल्या देशाला भारत हे नाव आहे. इंडिया हे नाव नाही, इंडिया इंग्रजांनी दिलेलं नाव आहे. आणि लोक इंडिया शब्दच अधिक वापरतात. इंडिया हे काही नाव नाही, आपल्या नाव या देशाचं भारत आहे. भारत शब्द फार गोड आहे. भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे मग्न.
ज्ञानाच्या उपासनेमध्ये ज्या देशातले लोक मग्न आहेत तो देश म्हणजे भारत देश। तत्वज्ञानाची जननी म्हणजे ही भूमी आहे। इथूनच जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये खरं ज्ञान गेलेलं आहे। स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथ्व्याम सर्व मानवा, ही भारताची भूमिका विश्वगुरूची आधीपासूनच आहे। ती काय आत्ता निर्माण होईल असं नाही, पुढे विश्वगुरू बनेल विश्वगुरू बनेल असं आपण म्हणतो, तो विश्वगुरूच आहे अध्यात्माच्या बाबतीत तरी। म्हणून या भारतभूमीचं नाव जे भारत पडलं त्याचं कारण आहे भरतजी। हे भरत ऋषभदेवांचे पुत्र भरत, कारण दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत, ज्याचं एक नाव सर्वदमन असंही आहे महाभारताच्या आदिपर्वामध्ये ज्याची कथा येते, तो भरत ऋषभदेवांचे पुत्र म्हणजे ह्या भरतानंतर झालेला भरत आहे। म्हणून याच भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं। म्हणून आपल्याकडे गौरवाने म्हणण्यात येतं, नाथांनी म्हटलंय की भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती धन्य धन्य सत्संगती, हे भरतखंडाचं वैशिष्ट्य आहे। असो, तर असे हे भरतजी यांचं चरित्र फार प्रसिद्ध आहे। या भरतांचं सुंदर राज्य चालवलं, दुर्लभ असे भोग भोगले, विरक्ती आली, विरक्ती आल्यानंतर पुढे राज्याचा त्याग केला। आणि पूजा त्यागाची होती महाराज, भोगाची पूजा होत नाही हे आम्ही आपण वारंवार सांगायचं काय काम, ही वस्तुस्थिती आहे। जगामध्ये आम्ही तुकाराम महाराजाची पूजा करतो, अधिक कठीण या विषयात न जाता सोपं सांगतो त्यागाची पूजा कशी होते। उदाहरण आहे महात्मा गांधी यांचं, गांधीजींची पूजा त्यागामुळे होते। बॅरिस्टर झालेला माणूस पण त्याग केला म्हणून पूजा आहे। एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं या बाबतीत की वा रे गांधी, वा रे गांधी क्या चली तेरे नाम की आंधी, जीवनभर घुमा एक लंगोट में, अब जाकर बैठ गया 2000 की नोट में। गांधीजी 2000 नोटेत फोटो आहे, त्यागाची पूजा आहे। म्हणून भरतजी पुढे त्याग करतात राज्याचा, आणि राज्याचा त्याग करून वनामध्ये मुनिवृत्तीने राहतात। मृगाचा मोह हरणाचा मोह जडतो ही कथा आपल्याला आपण ऐकलेली आहे। आणि त्या मृगाच्या मोहामुळे जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, हे भरताजींचं चरित्र प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुन्हा मृगयोनीमध्ये त्यांना जन्म जेव्हा घेतला, पुढे पुन्हा पुनर्जन्म मिळाला योगभ्रष्ट महात्मेत। शब्द योगभ्रष्ट आहे, योगभ्रष्ट योगीच भ्रष्ट होतो, भोगी भ्रष्ट होत नाही, भोगी भ्रष्टच आहे। है जो खालीच बसलेला आहे त्याला पडण्याची भीती नाही, उंचावर आहे त्याला पडण्याची भीती आहे। योगभ्रष्ट, आणि ही योगभ्रष्टाची स्थिती आहे। मागची सगळी साधना पुढे घेऊन त्यांचा जन्म होतो असा हा सुंदर योग आहे। जडभरत असं नाव पुढे त्यांना मिळतं त्यांच्या वागण्यामुळे, कारण अधिक बोलणं नाही काही नाही, वेड्यासारखं राहणं, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडून, अशी त्यांची स्थिती आहे। पाहता वाचस्पतीची आणि पाडे सर्वज्ञता जरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेने, अशी त्यांची योग्यता आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी अमानित्व हे जे पद आहे या पदावर माऊलींनी केलेलं हे व्याख्यान आहे, अतिशय सुंदर आहे। मानच आहे, मानाची इच्छाच नाही। वास्तविक पाहता ही कठीण गोष्ट आहे सोडणं, सगळं सोडता येईल पण मानीपणा सोडता येत नाही। महिंसा शांतिरार्जवम हे सगळं वर्णन आहे। आणखी असं सुंदर वचन आहे, कंचन तजना सहज आहे, सहज तिरिया नेह, मान बडाई ईर्ष्या दुर्लभ तजना एह। मान बडाई ईर्ष्या हे टाकता येत नाही। असो, विषय विस्तार खूप होऊ शकतो। मान बडाई ईर्ष्या याचा त्याग करणं खूप कठीण आहे। त्याचं कारण संन्यासी असला तरी तिथं पेपर त्याच्या आश्रमात असतात, कुठल्या पेपरात आपली बातमी आली हे पाहण्यासाठी मानाची भूक, थोडा अपमान सहन होत नाही। वास्तविक भगवत भजन करायचं म्हटलं तर तृणादपी सुनिचेन, तरोरी व सहिष्णुना, अमानिना मान देन, कीर्तनीय सदाहारी हे। गौरांग चैतन्य महाप्रभूंचं 66 मधलं हे वचन आहे की
भजन कसं करावं? तर तृणादपि सुनिचेन, गवतापेक्षाही नीच होऊन, वृक्षासारखं सहिष्णू होऊन, अमानी राहून इतरांना मान देऊन हे आपण सगळं केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. जडभरत हे अतिशय अमानी राहून त्यांचं पुढची जीवन यापन ते करतायत. काही इतर कशाची गरज नाही, भगवत भजनामध्ये स्थिर आहे. भिक्षा कामधेनू ऐशी अवकाशी शयन, अशी स्थिती. पुढे पुढे भिक्षा मागणंसुद्धा बंद, जे मिळेल ते ग्रहण करायचं. आजगर वृत्तीने ते राहतात अशा स्वरूपामध्ये. ते भरतजी यांचं, जड भरतजींचं हे चरित्र अतिशय सुंदर चरित्र. पुढे राजा रघुगणाची भेट होते, रघुगणाच्या संशयाची ते निवृत्ती करतात. दिसायला वेडे आहेत पण आतून ज्ञानाचा झरा आहे, म्हणून कुणाच्याही वेशावर न जाऊ नये. तसंही गजानन महाराजांनी कोणी ओळखलं नाही, बंकटलांनी ओळखलं, कारण आवली आहेत. कसं आहे, वर राख असते पण आत विस्तवाचा निखारा असतो, तशी त्यांची स्थिती आहे. आणि म्हणून रहुगणाचे प्रश्न आणि भरतांनी त्याचं समाधान केलेलं आहे. पुढे संसाररूप अरण्याचं वर्णन, रहुगणाची संशय निवृत्ती होऊन संसाररूप अरण्याचं स्पष्टीकरण करून भरताच्या वंशाचं पुढे विस्ताराने वर्णन करून भुवनकोश आदी भौगोलिक स्थितीचं भारताच्या वर्णन करून पुढे या पंचमस्कंदाच्या 26व्या या अध्यायामध्ये नरकांचं वर्णन केलेलं आहे. हे नरक विविध प्रकारचे आहेत, कोणी 27 कोणी 28 प्रकारचे, काही 32 प्रकारचे नरककुंड सांगतात. विविध मार्कंडेय पुराणामध्ये याचा सविस्तर आणखी विचार आहे. थोडक्यात नरक कोणाला? पाप करणाऱ्याला. हां, लालाभक्ष, सारमेयादन, आशीपत्रवन, रौरव, कुंभीपाक, हे अशी अनेक नावं त्यांची आहेत. आणि पापानुसार ते सगळं मिळणार आहे. विठ्ठलाचं नाव घेत नाही, रौरव नरकात जाईल. हां, अवघाची नेणे देव ऐसा, त्याला कुंभीपाक लागे तयासी भोगणे, त्याला कुंभीपाक भोगावा लागेल. का? पुन्हा आणखी सांगितलेलं आहे, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मग ते काय करतात? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, अशी स्थिती आहे. हे वर्णन जेव्हा परीक्षिती राजाने ऐकलं, भय निर्माण होणं स्वाभाविक आहे, भय निर्माण होईल असंच वर्णन आहे. तेव्हा 6व्या स्कंदामध्ये यापासून कसं वाचावं, सुटावं याचा उपाय विचारला असता भगवत भजन हाच उपाय सांगितलेला आहे. ह्या वेदनेतून सुटायचं तर हाच उपाय आहे. भगवत भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. तो जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. कथा आलेली आहे अजामिळाची, नामस्मरण केलं ते कसं, मुलाला बोलावलं. अजामिळाचं चरित्र प्रसिद्ध आहे. अजामिळ पुत्राचे नि मिसे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अहो अग्नीवर कळत पाया पडू द्या, नकळत पडू द्या, चटका बसतो, तसं नामस्मरणाचं आहे. आजित नकळत पाद अग्नीवरी पडे, नकरी दाह ऐसे कधी न घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. सगळी पापं जाऊन टाकतात. परमात्म्याच्या नामाचं ते सामर्थ्य आहे, नामस्मरण वाया जात नाही. कसंही घ्या, येता जाता उठत बसता कार्यकरिता वदनी वदता घास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाची अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. भगवत चिंतन करा म्हणाले, कशाची लाज न बाळगता. संकेताने नाव घेतलं तरी वाया जात नाही. परिहास म्हणून जरी घेतलं तरी त्याने त्याचं फळ नक्कीच मिळतं. स्तोभम गायनाच्या आलापामध्ये जरी नाव घेतलं, काही काही आलापामध्ये कोणाला सवय आहे, कोणी देरेना करते, कोणी हमा हमा करतं, हे पाहतो आम्ही. आणि काहींना सवय असते हरी वगैरे म्हणण्याची. हां, तर त्यानेसुद्धा त्याचा उद्धार होतो, ते वाया जात नाही. हां, त्याचं वचन आहे, सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलन मेव वा वैकुंठ नाम ग्रहण मशे शाग हरम विधुः. वर्णनच आहे असं हे नामस्मरण. आणि अजयमिळाचं चरित्र सांगून याची पुष्टी दिलेली आहे. अजयमिळ भिल्लिणी तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, जे निंदिले शास्त्रे वंद्य झाले नाम मात्रे, असं हे सगळं वर्णन आहे. आणि पुढे नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्ष शाप देतात याची कथा येते. दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वंशाचं पुढे विवरण. वृत्रासुराची पुढे कथा आहे. वृत्रासुर हा महान भगवत भक्त आहे. हा वृत्रासुराचा प्रत्यक्ष
दधीची मुनींच्या हाडापासून जे वज्र निर्माण झालं त्यापासून वृत्रासुराचा वध झालेला आहे. हो, याच्यामागे एक सुंदर वर्णन आहे. वृत्रासुर भगवत भक्त आहे आणि वृत्रासुराला इंद्राने हो मारलं, त्यानंतर त्यालाही ब्रह्महत्येचं पातक लागलेलं आहे. वृत्रासुराने केलेली स्तुती प्रसिद्ध आहे, अजात पक्ष आई व मातरम खगा, त्याचं वर्णन संतांनी अनुवाद केलेला आहे जणू काही नामदेव महाराजांनी, की पक्षिणी प्रभाते चारियाची जाये, पिलू वाट पाहे उपवासी वगैरे. हा, तैसे माझे मन करीव तुझी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी तान्ने, वत्स घरी बांधिले से दावा, तया हृदयी धावा माऊलीचा वस, असं वर्णन आहे. आणि त्याचंच पूर्वचरित्र सांगून हा सहावा स्कंद जो आहे तो संपतो. सातव्या स्कंदामध्ये भक्तराज प्रल्हादाचं चरित्र आहे. काय वर्णन करावं प्रल्हादाचं, वेळच थोडा आहे, अधिक बोलता येत नाही. पण भक्तराज प्रल्हाद या चरित्राला प्रणाम करूया. यामध्ये हिरण्यकश्यपू प्रतिशोध घेण्यासाठी, की माझ्या भावाला विष्णूंनी मारलं तर हिरण्यकश्यपूने तप केलं, कारण विष्णूसारखा बलाढ्य शत्रू असताना त्याला बळ लागेल, तर तप केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, वर मागितला की खाली वर आत बाहेर अस्त्राने शस्त्राने मनुष्याच्या हातून वा देवाच्या हातून असं मला मृत्यू नको, ही मोठी यादी त्याने सांगितलेली आहे. त्यामध्ये ब्रह्मदेवाने त्याला तसा वर दिला, उन्मत्त झाला. कयादुपत्नी आल्हाद अनुल्हाद संल्हाद प्रल्हाद चार पुत्र. प्रल्हाद लहान गुणाने महान, सर्व सद्गुण प्रल्हादात आहेत, पण सर्वात मोठा गुण आहे भगवत भक्ती, तो प्रल्हादात आहे. भूत लागल्याप्रमाणे त्याची भक्ती आहे, त्याला काही घेणं देणं नाही, उन्माद आहे प्रल्हादामध्ये. वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रतीही, असं प्रल्हादाचं चरित्र आहे. आणि हे प्रल्हादजी, त्यांच्या गुणांचं वर्णन हिरण्यकश्यपू प्रल्हादाला वारंवार सांगतो की देवाचं नाव घ्यायचं नाही, कारण त्याचा तसा त्याचं ब्रीद होतं. नाम घेऊन येदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे असं आहे. पण प्रल्हाद काही त्याचं ऐके ना, तेव्हा रागावलेल्या हिरण्यकश्यपूने त्याच्या वधाचे प्रयत्न केले. अहो पण जाको राखे साइया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जगबैरी होय. जग जरी बैरी झालं पण रक्षक परमात्मा आहे. ज्या पर कृपा राम के होई ता पर कृपा करे सब कोई, सगळं जगच कृपा करतं त्याच्यावर. म्हणून प्रल्हादाचं हे चरित्र त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, भगवत भक्तांना प्रेरक आहे. भागवत रत्न प्रल्हादजी, त्यांचं रक्षण परमात्मा स्वतः करतो. प्रल्हादाच्या विविध गुणांचं वर्णन सातव्या स्कंदामध्ये हे आलेलं आहे. प्रल्हादजी वधाचा प्रयत्न होतो तरी विचलित होत नाही, तेव्हा त्याला समजावलं कयाधुने की ह्याला आपण शिकायला ठेवू, बदल पडेल. पण जिथे प्रल्हादाला ठेवलं, प्रल्हाद भगवत भक्त आहेत. प्रल्हाद षंड अमरक यांच्याकडे जेव्हा राहतात, षंड अमरक त्रस्त झाले, कारण तो भजनाशिवाय दुसरं काहीच करीत नाही. तो करतो हे काही नाही, पण तिथं जे बाकीचे आसूर बालक होते त्यांनाही त्याने भजनाला लावलं. तेव्हा ते आसूर बालक म्हणाले, हे एवढं ज्ञान तुला आलं कसं? ते म्हणाले, नारदांची कृपा. कौमार्य आचरेत प्राज्ञो धर्मान भागवता निह, दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. वेळ असते महाराज भजनाची, वेळ गेल्यावर होत नाही. म्हणून शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत भजन केलं पाहिजे. आहे तरुण घे करून जाशील मरून, लोक टाकतील पुरून आणि उदबिलला खाईल वो करून, असे असं होण्याआधी भजन केलं पाहिजे. अध्ययन केलं ते कशाचं? फक्त भगवान नामाचंच बोल ना, आणि अन्य काही ते करीत नाहीत. तेव्हा आश्रमातून परत आणलं की काय शिकला प्रल्हाद पाहावं, तर त्याने उत्तर काय दिलं? श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम दास्य, सख्यम आत्मनिवेदनम. इति पुंसार पिता विष्णू भक्तिश्चेन नवलक्षणा. ही नवलक्षणाची भक्ती फार सुंदर असे नऊ विधा भक्तीचं वर्णन आहे. तो दुसरं काही बोलत नाही. रागावलेला हिरण्यकश्यपू त्याला मारायला तयार झालेला आहे. प्रल्हादाचा भाव एवढा दृढ आहे. हिरण्यकश्यपू म्हणतो, तू कोणाच्या बळावर एवढा
माझं ऐकत नाही. त्याने सांगितलं सगळ्यांच्या मध्ये ज्याचं बळ आहे तो भगवान नारायण, त्याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. तो कुठे आहे त्याने सांगितलं, कुठे आहे विचारू नका, कुठे नाही हे विचारा. सर्वत्र तोच तर आहे. या खांबातही आहे का असं विचारल्यानंतर, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिमच भूतेषु अखिलेषु चात्मनः. भगवान परमात्मा आपल्या सेवकाचं वचन खरं करण्यासाठी स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम या रूपामध्ये नरसिंह रूपात प्रकट झाले. हिरण्यकश्यपूचा वध केला, प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि आशीर्वाद दिले, प्रल्हादा काय पाहिजे माग. प्रल्हाद म्हणतो, देवा मी भक्त आहे, व्यापारी नाही, मला काही नको, द्यायचं असेल तर एक दे. या प्रीती रवी विवेकानाम विष्णुपुराणामधलं हे सुंदर वचन आहे. अ की अविवेकी लोकांना संसार जितका आवडतो, बस मी त्या पद्धतीने तुझं अनुसरण केलं पाहिजे. या प्रीती रविवेकानाम विषयेश्वन पायिनी त्वा मनुस्मरत सामे हृदयान माप सर्पतू. मी तुझा भक्त आहे, व्यापारी नाही, यस्त आशीष आशा असते न सभृत्य सवय वनिक. मला काही नको, द्यायचं ते एक दे की मला काही मागण्याची इच्छा होऊ नये. निरीच्छ व्हावा म्हणून भक्त प्रल्हाद यांचं सुंदर दिव्य चरित्र. हो, भगवान परमात्म्याने प्रल्हादाला राज्याभिषेक केला आणि प्रल्हादाच्या या चरित्रानंतर आठव्या स्कंदामध्ये आणखी गजेंद्राच्या गजेंद्र मोक्षाची कथा आहे, समुद्रमंथनाची कथा आहे. या अतिशय विस्तीर्ण कथा आहेत, वेळेचा अभाव. पुढे परमात्म्याचा जो वामन अवतार आहे त्याची कथा आहे. बलीला पाताळामध्ये देवाने घातलं, बली त्याचं नावच बली आहे, तो बलवान आहे, देवांनाही त्याने हरवलं. पण हा वंश मोठा दिव्य, तो भगवत भक्तही आहे, आत्मनिवेदन भक्तीचा आचार्य आहे बली. म्हणून प्रल्हाद, विरोचन आणि बली ही परंपरा आहे. त्यांचे दिव्य चरित्र नव्या स्कंदामध्ये अनेक कथा आहेत, त्यांचाही थोडासा विचार करून थोडक्यात कृष्णचरित्राकडे जाऊया, मग थांबूया. आपण थोडा अधिक वेळ मी घेतला आहे त्याबद्दल क्षमा मागतो, कारण कथेच्या या प्रसंगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 2 मिनटं भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापूर्वी आपण आता त्या प्रसंगाकडे जाणार आहोत. पुन्हा 2 मिनटाचं भजन करूया, स्कंद समाप्तीच्या शेवटी हे केलं पाहिजे. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे, श्री राधे गोपाल भज मन श्री राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, श्री राधे गोपाल भज मन श्री राधे, श्री राधे गोपाल भज मन श्री राधे, सच्चिदानंद भगवान की जय. नव्या स्कंदामध्ये वैवस्वत मनुच्या पुत्र सुद्युम्न याची कथा येते. पुढे पृच्छ्रद्र वगैरे जे मनुचे 5 पुत्र आहेत त्यांच्या वंश विस्तार आहे. महर्षी च्यवन सुकन्या शर्याती यांच्याही चरित्राचा पुढे विचार. नाभाग आणि अंबरीशाची कथा, अंबरीशाचं चरित्र सर्वश्रुत आहे, ज्याच्याकरता देवाने अवतार घेतलेले आहेत. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले हे ज्याचं वर्णन आहे ते अंबरीश, त्यांची कथा आहे. अंबरीश हा द्वादशी प्रधान एकादशीचं व्रत करणारा महान भक्त आहे. म्हणजे व्रतात किती ताकद हे त्यातून आपल्याला लक्षात येईल. दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ, तेणे तो स्वयंभू संतोष पावे. एकादशी जागरण हरिपूजन नाम कीर्तन द्वादशी क्षीरापती जान वैष्णवजन सेविती, असा हा एकादशीचा द्वादशीचा या तीनही तिथींचा महिमा आहे. हे व्रत 3 दिवसाचं आहे. अंबरीशाची कथा ती दाखवते. दुर्वास छळायला आले तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला.
परमात्म्याने सांगितलं माझे भक्त मला अतिशय प्रिय आहेत त्यांना पीडा देणारा हो मी मला कोणी त्रास दिला तर सहन करील पण भक्तांना पीडा दिली तर ती देवाला आवडत नाही म्हणून हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्याचे यासाठी उत्तम असं अंबरीशाचं चरित्र आहे त्यापुढे दुर्वास अंबरीशाला शरण आले आणि त्याची दुःखनिवृत्ती झाली पुढे इक्ष्वाकूच्या वंशाचं वर्णन आहे हा सूर्यवंश आहे फार महान वंश आहे सूर्यपुत्र वैवस्वत म्हणू आणि पुढे इक्ष्वाकू काकुत्स्थ युवनाश्व हे सगळे महान लोक आहेत मांधाता आणि सौभरी ऋषींचं पुढे चरित्र आहे आणि राजा त्रिशंकू ज्याचं नाव सत्यव्रत असंही आहे उलटा लटकला होता स्वर्गाची कामना केली जिवंतपणीच विश्वामित्राने त्याच्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण केली तो चालला होता स्वर्गामध्ये पण मध्येच लटकला कारण इंद्र त्याला आत येऊ देईना आणि त्याला खाली पडू देत नाहीत विश्वामित्र ही स्थिती आहे वशिष्ठांच्या आज्ञेच्या विपरीत तो आग्रह धरला त्याने उलटा लटकला वर्णन आहे की तो उलटा लटकत असताना त्याच्या तोंडातून लाळ निघाली आणि त्या लाळेपासून एक नदी निघाली तिचं नाव आहे कर्मनाशा कर्मनाशा नदी ज्या नदीत स्नान केल्याने सगळीच पाप म्हणजे आपल्याला लागतात बाकीच्या नद्या भारतात आहेत ज्या पापमुक्त करणाऱ्या आहेत पण ही नदी अशी आहे पाप सगळी पापं लागू शकतात त्याचं कारण लाळेपासून निर्माण झालेली नदी आहे आणि लाळ ही लोभाचं प्रतीक आहे लाळ घोटणे लालसा त्याचं ते प्रतीक आहे म्हणून सत्यव्रताचं उदाहरण आहे त्रिशंकू त्यानंतर हरिश्चंद्र त्याच वंशामध्ये सूर्यवंशामधलेच हरिश्चंद्र आहेत धन्य सत्यवादी राजे हरिश्चंद्र हरिश्चंद्राचा रोहित पुत्र आहे त्यांचा रोहिदास रोहिताश्व असंही त्याचं नाव आहे पुढे हरित चंप सुदेव विजय भरूक सगर अंशुमान दिलीप भगीरथ खटवांग दीर्घबाहू ऐडवीड रघु वगैरे हे सगळी परंपरा आहे अज आणि अजाचे पुत्र महाराज दशरथ आणि दशरथ पुत्र भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांचंही चरित्र थोडक्यात आलेलं आहे रामचरित्र फार मधुर आहे ह्या रामचरित्राचा विस्तार केलेला आहे दोन अध्यायामध्ये फार सुंदर रघुवंश चितका पावन आहे रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई असं ज्यांचं वर्णन आहे ते रघुकुल त्या रघुकुळामध्ये भगवान रामचंद्र प्रभू त्यांच्या अनेक लिला आहेत हा सगळा सूर्यवंश पुढे चंद्रवंशाचं वर्णन त्यात ययाती वगैरे महान राजांच्या कथा आहेत पुढे भरतवंशाच्या वर्णनामध्ये राजा रंतीदेव पुढे पांचाल कौरव मगधदेशीय राजांच्या आणि वंशाचं वर्णन करून शेवटी विदर्भाच्या वंशाचं वर्णन करून या ठिकाणी नववा स्कंद हा संपवलेला आहे नववा स्कंद इतका गोड आहे यातील ही चरित्रे थोडक्यात सांगता येतील अशी नाहीतच पण वेळ कमी पडला त्याकरिता आपण थोडक्यात हे धावतं चिंतन केलेलं आहे दशम स्कंद आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म थोडक्यात आपण जायचं त्या प्रसंगापर्यंत भगवान परमात्म्याचं हे चरित्र आहे कृष्णचरित्र जे प्रधान चरित्र आहे भागवताचा दोन दिवसामध्ये आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आणि एकादश द्वादश स्कंदापर्यंतही आपल्याला जायचं आहे हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की कृष्णचरित्र हे गोड चरित्र आहे या चरित्राचं वेड सर्वच संतांना आहे माऊली ज्ञानोबार आहे श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते अशी प्रार्थना करतात तुकाराम महाराज माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा म्हणून ते गुणवर्णनाची कामना तेही बाळगतात आता हा दशमस्कंद त्यामध्ये अनेक पापी राजांचा त्यावेळेला उदय झाला त्यामध्ये एक कंस आहे आणि हा कंस अतिशय पातकी एवढं पाप वाढलं पृथ्वीला ओझं झालं पृथ्वीला ओझं जाड्या लोकांचं थोडंच होतं नदी नाल्याचं थोडंच ओझं होतं पापाचं पाप भूमीसे भारी असं म्हटलेलं आहे ते ओझं झालं पृथ्वी त्रस्त झालेली पृथ्वी भगवंताला प्रार्थना करते गाईचं रूप घेऊन गेलेली आहे वत्सरूपी पृथ्वी हे आपण नामदेवरायांच्या अभंगामध्ये वाचतो गाईचंच रूप का घेतलं तर गाय ही प्रतीक आहे गोमाता अधिक प्रिय आहे परमात्म्याला
आणि गाय ही त्या दीनपणाचं प्रतीक म्हणून पृथ्वी गायीच्या रूपाने गेलेली आहे. परमात्म्याने आश्वासन दिलं की मी अवतार घेईन आणि हे पापमुक्त करीन, ही पृथ्वी धरा पापमुक्त करीन असं आश्वासन दिलं. आणि भगवान परमात्मा वसुदेव देवकी यांच्या उदरी अवतार धारण करीन असं परमात्म्याने स्पष्ट सांगितल्यानंतर पृथ्वीला, आणि त्यापुढे शूरसेन पुत्र वसुदेव देवकाची कन्या देवकी यांचा विवाह होतो. देवकी कंसाची भगिनी आहे, चुलत बहीण आहे, आणि त्यावेळेला मिरवणूक जेव्हा वरात निघते त्यावेळेला तो रथ स्वतः चालवतो. हा मोठा विषय आहे, महत्त्वाचा आहे, म्हणजे तेवढं बहिणीवर प्रेम आहे समजा त्याचं. पण रथ चालवित असताना आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी आहे की पथी प्रग्रहिण कंस माभास्या हा शरीर वाक अशास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुधा. की ज्या वसुदेव देवकीचा तू रथ चालवतो त्या देवकीचाच आठवा पुत्र हंतायाम तुझा वध करील. आणि देवकीला मारायला धावला तेव्हा वसुदेवांनी फार सुंदर उपदेश केलेला आहे. पण एवढा सुंदर उपदेश की मृत्यू टळत नाही. कशाला त्या दुबळ्या स्त्रीला मारतो? एकतर ती तुझी बहीण आहे, दुसरी गोष्ट तिचा विवाह आज होतो आहे, तिसरी गोष्ट तू एवढा शूर आणि तुझ्यासारख्या शूराला एका स्त्रीची हत्या करणं शोभा देत नाही. कसंही करून प्राण वाचवणं हा धर्म आहे म्हणून वसुदेवांनी प्राण वाचवण्यासाठी सांगितलं. जेव्हा त्या उपदेश त्याच्या लक्षात येत नाही सांगितलं की जो मुलगा होईल तो मी तुला आणून देईल. शब्द दिला, कारागृहामध्ये टाकलं. आणि कारागृहामध्ये वसुदेव देवकीने टाकल्यानंतर ते वसुदेव आणि देवकी, वसुदेव ज्यांच्यामध्ये सगळे देव वास करतात, देवकी जी देवाचीच आहे ती देवकी कारागृहामध्ये असताना 6 पुत्रांना मारून टाकलं. उपजता बाळक नेऊनिया देत 6ही मारित दुराचारी. 6 बाळकं मारली पण वसुदेवाच्या प्रशंसा वसुदेवांची करताना नामदेवराय लिहितात, धन्य त्याचे ज्ञान नकरीचे शोक वधिता बाळक नामा म्हणे. आणि 7वा जो गर्भ होता तो साक्षात शेष नारायण भगवान बलरामजी, तो गर्भ योगमायाने काढला, रोहिणी उदरी नेऊन स्थापन केला आणि मग परमात्म्याने प्रवेश केला माते देवकी मातेच्या आणि उदरामध्ये. आता देवाला प्रत्यक्ष धारण करणारी ती माता आणि त्या देवकी मातेच्या गर्भामध्ये भगवंताने प्रवेश केला आणि देवतांनी त्याची स्तुती केली आणि परमात्मा कंसाने तर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता कारण भीती वाटते त्याला. त्याला तर सगळं कृष्णरूप दिसत होतं, अजा सर्पन्याय कीटकी भ्रमर दिसती नारी नरक कृष्णरूप. वैरभक्ती विरोध भक्ती त्याला सगळं कृष्णरूप दिसत होतं. झोप येत नव्हती, सेवक नेमले पण परमात्मा येतो. भगवान परमात्म्याने गर्भप्रवेश केला तेव्हा देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय कापतसे नाशील हा आता दैत्याचे ते बंड. ह आता हा दैत्याचं बंड जे आहे त्या नासून टाकील हे भय त्याला निर्माण झालेलं आहे. आणि परमात्मा इकडे प्रगट होण्याची आता वेळ झाली आणि कारागृहामध्ये दिव्य असा प्रकाश पसरला. चतुर्भुज रूपामध्ये भगवान परमात्मा त्यांच्यासमोर प्रगट झाले. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे आणि चतुर्भुज रूपामध्ये आहे. अतिशय सुंदर असा हा प्रसंग आहे. याविषयी विस्ताराने हा जन्मोत्सव आपण आता उद्या संपन्न करूया. आजच्या सत्राला या ठिकाणी विराम देऊ. आजचं झालेलं सत्र माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सगळ्या धैर्यवान श्रोतृवृंदांना प्रणाम करतो. धैर्यवान यासाठी 2 तास एवढी इतकी शांत तुम्ही बसता आणि हे ग्रहण करता
आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. तुमच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विनम्र भावाने नतमस्तक होऊन आजचं हे सत्र माऊलींच्या चरणी समर्पित करूया. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करूया. इथे थांबूया. आदरणीय गजानन महाराज, ज्यांच्या माध्यमातून ह्या ज्ञानयज्ञ करण्याची ही संधी, ही सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार. माऊलींच्या चरणी ही सेवा होते आहे यासाठी हे आमचं थोर भाग्य आहे आणि आपणा सर्वांचंही भाग्य आहे. म्हणून महाराजांचे विशेष आभार आहेत. श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले सर्व कीर्तनकार मंडळी आणि आपण सर्व श्रोतृवृंद, माता भगिनी सगळे धन्यवाद. आदरणीय कोष्टी महाराज यांचं जे चॅनल, ज्या चॅनलच्या माध्यमातून ही कथा रोज ते प्रवाहित करत आहेत आणि ही प्रवाहित होणारी कथा समस्त भ्रमणध्वनी धारक, समस्त म्हणजे जे जे या कथेचा आस्वाद घेण्याची इच्छा असणारी आहेत, कीर्तनाचा आस्वाद घेण्याची इच्छा असणारी आहेत, त्यांच्यासाठी मोठी सोय आहे. बसल्या जागी याचा लाभ घेता येतो. म्हणजे आता टेन्शन नाही, ठाईचं बैसोनी अशीच ही व्यवस्था म्हणावी लागेल. काय सुंदर व्यवस्था आहे. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन या सत्राला इथे थांबूया. थोडं भजन करूया. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे, सगळ्यांनी मात्र भजन करा. आणि मग आपण थांबू, आरती होईल. की हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पापियों के पाप से धरती अपावन थी कभी, कृष्ण के वरदान से पावन हुए मानव सभी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आचरण सुंदर रहे कर्तव्य से पुनीत हो, हम स्वयं अपने किए कर्मों से शापित न हो. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की, आदिशक्ति मुक्ताबाई की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय. आरतीसाठी उभे रहा. कोष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.